साधा प्रश्न आहे की तुम्ही स्वतःला स्वस्थ ठेवण्याकरता काय करता, तर हे तुम्ही थोडक्यात सांगू शकता, एक तर चॅट वर टाईप करू शकता किंवा अनम्यूट करून पटकन उत्तर देखील देऊ शकता. नमस्कार, हरे कृष्ण. ज्या गोष्टींची आवड आहे त्याच्यात स्वतःला रमवण्याचा प्रयत्न करायचा आणि त्यामुळे मग आपण स्वस्थ राहू शकतो. अजून कोणाला काही सांगायचंय? म्हणजे अनम्यूट करून तुम्ही हे करू शकता, सांगू शकता. योगासना अँड मॉर्निंग वॉक. अजून काही उत्तर? सात्विक भोजन. ओके. देवाचं नामस्मरण. ओके, अजून? पॉझिटिव्ह विचार. मनात शांती. बोला. मनात शांती. आपण आजचा जो आपण आपल्या स्वतःच्या हॉबी मध्ये गुंतवून स्वतःला स्वस्थ ठेवू शकतो. आपण चांगली वेगवेगळ्या प्रकारची उत्तरं दिलेली आहेत. तर या प्रश्न हा प्रश्न विचारायचा उद्देश काय हे एक पुढच्या दोन स्लाइड नंतर आपल्याला पुन्हा कळेल. तर हे उत्तर तुम्ही जे दिले आहे ते लक्षात, आपल्याला ज्या गोष्टीची आवड आहे त्या गोष्टीमध्ये आपण गुंतून राहिलं तर आपल्याला आपल्या मनाला थोडी शांती मिळते आणि आपलं लक्ष जे असतं ते नेहमी नेहमी ज्या गोष्टीकडे जातं तिकडे न जाता आपण काय करतो याच्याकडेच आपलं लक्ष राहत, याच्यात आपण गुंतून राहतो. पुढच्या एक दोन स्लाइड नंतर या प्रश्नाकडे आपण परत येऊया, तेव्हा तुम्ही तुमचं उत्तर कसं आहे ते बघू शकता. आता हे एक चित्र आहे. तुम्ही म्यूट करा प्लीज. आता एक चित्र आहे कि याच्यामध्ये एका पिंजऱ्यात एक पोपट आहे आणि त्या पोपटाचा मालक म्हणजे ज्याच्याकडे तो पोपट आहे पिंजरा आहे त्या व्यक्तीला इथे दाखवलं आहे. त्याचं रोजचं कार्य काय, तर तो या पिंजऱ्याची खूप सुंदर प्रकारे काळजी घेतोय. तो त्याला छान धुवून पुसून स्वच्छ ठेवणार की तो पिंजरा चांगला चकाकेल स्वच्छ राहील याची तो रोज काळजी घेतोय आणि असं तो रोज करतोय. परंतु तो त्या पोपटाला किंवा त्याच्यात असलेल्या पक्ष्याला खायला मात्र काही देत नाही आणि त्या पिंजराची रोज छान सुंदर काळजी घेतो. तर कालांतराने त्याच्या असं लक्षात आलं की माझा पिंजरा मात्र स्वच्छ आहे, सुंदर आहे, लखलखीत आहे, अगदी नव्यासारखा आहे, परंतु आतमध्ये असलेला पोपट हा जवळपास मेला किंवा त्याचा मृत्यू झाला, तो पोपट काही जगू शकला नाही. तर थोडक्यात इथे आपण या चित्रामध्ये काय बघितलं की हा व्यक्ती त्या पिंजऱ्याची मात्र व्यवस्थित काळजी घेतोय परंतु त्या पिंजऱ्यात असलेल्या पक्ष्याला खायला देत नाही, थोडक्यात तो त्याची काळजी घेत नाही. तर आपण मागच्या स्लाइड्समध्ये म्हणजे काल जे आपण बघितलं त्याचा आपण आता थोडक्यात काल काय आपण शिकलो ते आपण थोडक्यात बघू. काल आपण शिकलो मी कोण आहे, म्हणजे आपल्याला वेगवेगळी उत्तरं मिळाली त्याच्यावरनं. आपण बघितलं मी कोण आहे, मी आत्मा आहे आणि त्याच्यावरनं आपल्याला काय प्राप्त होतं की आपल्याला भगवद्गीता शिकण्याची गरज आहे. म्हणजे आत्म्याकरता आपण काय करायला पाहिजे तर भगवद्गीतेचा अध्ययन करायला पाहिजे. आणि ते आपण पिंजऱ्यात जो पोपट बघितला तो आपण आहोत, म्हणजे मी कोण आहे तर मी ह्या देहामध्ये अडकलेलो या देहरूपी पिंजऱ्यामध्ये अडकलेला तो पोपट आहे. तर आपण आपल्या शरीराच्या पोषणासाठी खूप गोष्टी करतोय, बाहेरचा पिंजरा अतिशय चकचकीत करतोय. जसे आपण खूप जणांनी उत्तर दिले की मला जे आवडतं ते मी करतो. आवडतं कोणाला आहे, मनाला आवडतंय किंवा माझ्या शरीराला फिट ठेवण्यासाठी आपण कुणी म्हटलं मॉर्निंग वॉकला जातो, चांगला आहार घेतो,
वेगवेगळ्या प्रकारे आपला वेळ घालवण्याचा ज्याच्याने आपल्याला आनंद प्राप्त होईल अशा प्रकारे वेळ घालवण्याचा आपण प्रयत्न करतो. तर अशा प्रत्येक गोष्ट करून आपण काय करतोय तर तो बाहेरचा जो पिंजरा आहे आपला त्याला खूप चकचकीत करतोय. तो करायला नकोय असं नाही, या शरीराची काळजी तेवढीच घेणे आवश्यक आहे. कारण जर बाहेरचा पिंजरा खराब असेल तर तरी सुद्धा आतल्या पोपटाला चांगलं नाही वाटणार आहे. त्याच्यामुळे बाहेरच्या पिंजऱ्याची जेवढी काळजी घेतो त्याचसोबत त्या पिंजऱ्यातल्या त्या पोपटाला त्याला खायला घालणं त्याला पोषण देणं आवश्यक आहे. तर मी कोण आहे तर त्या पिंजऱ्यातल्या पोपटाप्रमाणे या देहामध्ये या देहरूपी पिंजऱ्यामध्ये अडकलेलो एक आत्मा आहे आणि त्यामुळे त्याला पोषण देणं त्या आत्म्याला पोषण देणं सुद्धा ही आपली जबाबदारी आहे. आणि त्यासाठी भगवद्गीतेचं अध्ययन करणे कारण भगवद्गीता आपल्याला अध्यात्म शिकवते. तसंच आपण बघितलं की प्रत्येक जीव आध्यात्मिक आहे म्हणजे कुठल्याही जीवाला त्याचं कार्य करण्याकरता हालचाल करण्याकरता ऐकू येण्याकरता बघण्याकरता जीवन शक्तीची आवश्यकता म्हणजे थोडक्यात त्याच्यामध्ये जोपर्यंत आत्मा आहे तोपर्यंतच त्याचं शरीर चालू आहे. ज्या शरीरामध्ये आत्मा नाही ते शरीर पूर्णपणे भौतिक आहे ते निर्जीव होऊन जातं. त्याच्यामध्ये कुठलेही कार्य करता येत नाही, तो ते शरीर विचार करू शकत नाही, ते शरीर ऐकू शकत नाही, बोलू शकत नाही वगैरे. तर याबरोबर आपण काल काय बघितलं भौतिक आणि आध्यात्मिक विषयांबद्दल देखील आपण चर्चा केली की भौतिक विषय आपल्याला काय देतात आणि आध्यात्मिक विषय काय देतात आणि आपण भगवद्गीतेचा आश्रय का घेतला पाहिजे कारण आपल्याला आध्यात्मिक प्रगती त्याच्यात करायची. आणि आपण हे पण बघितलं की आपण एक व्हिडिओ बघितला प्रभुपादांचा तर प्रभुपाद त्याच्यामध्ये अगदी सुंदररित्या सांगतायत की प्रत्येक व्यक्ती हा चार प्रकारच्या स्तरावरती कार्यरत असतो. एक आहे भौतिक किंवा शारीरिक स्तर, दुसरा आहे मानसिक स्तर, तिसरा आहे बौद्धिक स्तर आणि चौथा आहे आध्यात्मिक किंवा आत्म्याच्या स्तरावरती कार्य करणे. तर आपल्याला या शारीरिक स्तरावरनं वरती येऊन आध्यात्मिक स्तरावर किंवा आत्म्याच्या स्तरावर आपल्याला प्रवास करायचा आहे आणि तो कसा करायचा हे आपल्याला भगवद्गीतेच्या अध्ययन केल्याने आपल्याला शिकायला मिळणार आहे. तर आपण आजच्या विषयाकडे वळूया. आजचा विषय काय आहे तर आपण काल बघितलं भगवद्गीतेचे आपण पाच विषय बघितले, त्यातला पहिला विषय होता ईश्वर. तर आज आपला हा जो विषय आहे हा आहे भगवंत कोण आहेत व आपला त्यांच्याशी संबंध काय म्हणजे ईश्वर. ईश्वर हा जो विषय आहे भगवद्गीतेचा मुख्य त्या विषयावरती आज आपण चर्चा करणार आहोत. तर आपण बघतो की आपल्या सभोवती हे जे काही विश्व आहे हे विश्व अतिशय छोट्या अणूपासनं किंवा अणूपेक्षाही लहान कणापासनं विविध पदार्थ, त्याच्यानंतर पेशी, नंतर विविध प्रकारचे जीव, मनुष्य देखील त्याच्यामध्ये आला आणि हे सगळं पृथ्वीवरती आपण बघतो. तसंच आजकाल शास्त्रज्ञ पृथ्वीच्या बाहेर जाऊन देखील काय आहे याचा शोध घ्यायचा प्रयत्न करत आहेत. तसंच आपण हे पण बघितलं, आतापर्यंत आपण विज्ञानामार्फत शिकलो की पृथ्वी ही या सूर्याभोवती प्रदक्षिणा घालत आहे. अनेक लाखो वर्ष झाली या वर्षांपासून ही पृथ्वी या सूर्याभोवती प्रदक्षिणा घालत आहे आणि ही आपली सूर्यमालिका आहे. अशा अनेक सूर्यमालिका आहेत आणि या अनेक सूर्यमालिकांचं एक ब्रह्मांड आहे आणि असे अनेक ब्रह्मांड या विश्वामध्ये अस्तित्वात आहेत की ज्याचा शास्त्रज्ञांना अजूनही शोध लागलेला नाही किंवा त्यांनी विविध प्रकारच्या दुर्बीण वापरून त्यांनी हे फक्त बघून ठेवले की खूप अंतरावरती विविध तारे आहेत वगैरे. तर थोडक्यात आपण हे बघितलं की किंवा आपल्या रोजच्या जीवनात आपण बघतो की ही जी विविधता आहे निसर्गामध्ये आपल्याला आपल्या अवतीभोवती दिसते. अनेक अनेक प्रकारची झाडं, अनेक प्रकारचे प्राणी, अनेक प्रकारचे पक्षी, अतिशय सूक्ष्म किंवा मोठे अगदी हत्ती सारखे देखील प्राणी आपण बघतो. किंवा आपण हे बघतो की पृथ्वी ही अनेक लाखो वर्षांपासून पद्धतशीरपणे एकाच कक्षेमध्ये कायम फिरत आहे, त्याच्यामध्ये अजिबात बदल झालेला नाही. तर आपण हा विचार करतो की हे विविधता आणि हे सगळं विश्व जे आहे याच्या मागे कोण सूत्रधार आहे, म्हणजे हे सगळं मेंटेन कोण करतंय, हे सगळं एकत्र कोण बांधून ठेवतंय, म्हणजे असे कुठली परम शक्ती आहे की जी अतिशय बुद्धिमान आहे आणि त्याच्या बुद्धीने हे सगळं चक्र चालू आहे आणि याच्यात कुठेही काहीही चुकत नाहीये. तर आपण आता त्याबद्दल पुढच्या स्लाइड्समध्ये आपण बघूयात. त्याच्यावरनं आपण हा विचार करायला लागतो की हे सगळं कोण
कोणी निर्माण केलं आहे किंवा याचं पालन कोण करतंय, तर तिथे आपला प्रश्न येतो की अशी व्यक्ती आहे की जी भगवंत आहे की या सगळ्यांचं नियंत्रण एखाद्या व्यक्तीकडे आहे की जे कोण नियंत्रित करते ते भगवंत आहेत. मग आपण हा विचार करतोय की ते कोण आहेत, तर ते आपण या आज त्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. तर आपण बघितलं की आपल्या अवतीभोवती रोज आकाशात निरनिराळे रंग छटा येतात आणि खूप सुंदरता आहे, विविध ऋतू येतात. तर हा साहजिकच आपल्याला प्रश्न पडतो की याचा पालन करता रचयिता कोण आहे. तर आपण बघतो म्हणजे एक उदाहरण घेऊया यासाठी. जेव्हा हा प्रश्न येतो की इतकी सुंदर रचना, इतक्या प्रकारची झाडं फुलं डोंगर किंवा ज्या काही आपल्या अवतीभोवती गोष्टी दिसतात त्या एवढ्या सुंदररित्या कशा काय कार्यरत आहेत, तर तेव्हा या गोष्टी कोणी निर्माण केल्या आणि का कशा पालन करतात. तर त्यासाठी एक उदाहरण घेऊया की आपण बऱ्याच वेळा एखाद्या आर्ट गॅलरीमध्ये जातो, छान छान चित्र बघतो किंवा अगदी एखाद्या मॅगझिनवर पुस्तकाच्या बॅकवर एक आपल्याला दिसतं की एक सुंदरचं गुलाबाचं फुल किंवा कुठलं तरी एका फुलाचं चित्र आहे आणि ते इतकं सुंदर आहे की ते हुबेहूब खऱ्या फुलासारखं वाटतंय. आणि इमिजिएटली लगेच आपल्या मनामध्ये असा प्रश्न येतो की अरे याचा कलाकार कोण आहे, हे चित्र कोणी काढलेलं आहे, इतकं सुंदर चित्र काढणारा व्यक्ती आहे तरी कोण. आणि हा अतिशय साहजिक प्रश्न आहे. त्याच्यामुळे तसाच प्रश्न जेव्हा आपण आपल्या अवतीभोवतीची ही सुंदर सृष्टी बघतो तेव्हा हा प्रश्न आपल्या मनामध्ये येणं अत्यंत आवश्यक आहे. कृपया म्यूट करा. तर हा प्रश्न निर्माण होणं साहजिक आहे. म्हणजे हा प्रश्न आपल्या मनात आला पाहिजे की एवढी सुंदर रचना करणारा, त्याच्या मागचा ही कला कृती करणारा मागचा कलाकार कोण आहे. आणि त्यावेळेस आपल्याला याचं उत्तर मिळेल की एक अशी शक्ती आहे, एक असा व्यक्ती आहे की ज्याने हे सगळं निर्माण केलेलं आहे. तर हे सगळं निर्माण केलं म्हणजे काय निर्माण केलं, तर हे पूर्ण विश्व, या पूर्ण विश्वाची शासन करण्याची जी ताकद एखाद्या व्यक्तीमध्ये आहे तो कोण आहे हे आपण आपल्यास जाणून घेऊया. तर आपल्याला जसं लक्षात येईल की स्थानिक शासन असतं, म्हणजे आपला हा भारत देश आहे, या भारत देशामध्ये खूप सारे राज्य आहेत, खूप साऱ्या राज्यांमध्ये खूप सारे शहर आहेत आणि प्रत्येक शहरात प्रत्येक नगरामध्ये एक शासन आहे, एक गव्हर्नमेंट आहे आणि ते गव्हर्नमेंट अतिशय व्यवस्थितपणे स्वतःची कार्य करीत आहे. तर जे आपलं लोकल गव्हर्नमेंट आहे, जे आपल्या आजूबाजूचं आपल्या शहरातलं गव्हर्नमेंट आहे, त्याच्यावरती एक मुख्य जे आपलं राज्य आहे त्याचं शासन असतं आणि अशी सगळी राज्य जर आपण एकत्र केली तर त्यांच्यावरती सुद्धा एक प्रमुख शासनकर्ता आहे आणि त्याला आपण त्याला पंतप्रधान किंवा प्रधानमंत्री असं म्हणतो. तर हे प्रधानमंत्री किंवा हे आपलं जे सेंट्रल गव्हर्नमेंट आपण म्हणतो ते काय करतात, तर ते सर्व शासनाचे सूत्रधार असतात. ते प्रत्येक या भारतातल्या प्रत्येक शहराचं प्रत्येक राज्याचं पूर्णपणे शासन करण्याचा अधिकार आणि जबाबदारीही त्यांच्यावर असते. तर हे पंतप्रधान जे असतात ते देशाचे पालन पण करतात आणि त्याचे नियंत्रणही करतात. ते खूप सारे नियम बनवतात आणि ते खूप सारे नियम तयार केल्यानंतर सर्व जनतेला ते नियम पालन करणं अनिवार्य होऊन जातं. जे लोक त्या नियमांचे पालन करतात ते अगदी सुख समाधानाने जगतात राहतात. पण जे लोक त्या नियमांचा भंग करतात त्या लोकांना हे जे शासक आहेत ते त्यांना शासन करतात, म्हणजे त्यांना दंड देखील करतात. तर हे इतका छोटासा जो आपला भारत देश आहे त्याच्यात जर एवढं सगळं व्यवस्थितपणे सुरळीत पार पडण्यासाठी एक गव्हर्नमेंट लागतं आहे, एक शासन लागतं आहे, तर तेच एवढं मोठं जे विश्व आहे त्याच्यासाठी तर अत्यंत आवश्यक असणारच आहे. तर मग हे शासन कोण करतंय, हा शासन करता कोण आहे, तर ते आहेत आपले भगवंत भगवान श्री कृष्ण. ते कसं ते आपण अजून पुढे बघणार आहोत. पण हे वैश्विक शासन, हे पूर्ण विश्वाचं शासन हे कसं करतात, तर सुरुवातीला त्यांनी हे विश्व तयार केलं आणि मग नंतर त्या ते जे विश्व तयार केलं त्या विश्वाचं शासन हे भगवंत करतायत, त्याचा सूत्रधार हे भगवंत आहेत. भगवंत संपूर्ण विश्वाचं पालनही करतात आणि नियंत्रणही करतात, जसं पंतप्रधान एका देशाचं पालन आणि नियंत्रण करतात त्या पद्धतीने.
आणि भगवंतांचे सुद्धा नियम आहेत. जसे आपल्या गव्हर्नमेंटचे आपल्या शासकाचे जे नियम आहेत त्या पद्धतीने भगवंतांचेही नियम आहेत. आणि ते नियम जे पालन करतात त्यांच्यावर भगवंत प्रसन्न होतात, त्यांच्यावर आपली कृपा दर्शवितात, त्यांची उन्नती होते. पण जे भगवंतांचे नियम भंग करतात त्या लोकांना भगवंत शासनही करतात, दंडितही करतात आणि वेगवेगळ्या प्रकारे त्या लोकांना पुन्हा जन्म मृत्यूच्या पद्धतीने त्यांना वेगवेगळ्या प्रकारचं शासन हे केलं जात. आवाज येतोय का तुमचा? येतोय मॅडम. हा ओके. तर बऱ्याच शास्त्रांमध्ये याची प्रमाण आहे आपल्याकडे की भगवंत हे कृष्ण यांनाच आपण भगवंत का म्हणायचं. तर अगदी सुरुवातीला जेव्हा ब्रह्माजींचा जन्म झाला आपण बघतो की गर्भोदकशाही विष्णूंच्या नाभी कमलात नाभीतून एक कमळ निर्माण झालं आणि त्या कमळावर ब्रह्माजींचा जन्म झाला. आणि जेव्हा त्यांना सुरुवातीला काहीच दिसलं नाही तेव्हा त्यांनी शोध केला आणि नंतर त्यांना तप म्हणजे तुम्ही तपश्चर्या करा असा संदेश मिळाला. त्यांनी तपश्चर्या केली, पूर्ण सृष्टीची निर्मिती केली आणि मग त्यांना जेव्हा भगवंत स्वतः भगवंतांनी दर्शन दिलं ब्रह्माजींना तेव्हा त्यांनी ब्रह्मसंहितेची रचना केली. त्यांनी भगवंतांचं गुणगान केलं. त्याच्यातला पहिला श्लोक ब्रह्मसंहितेचा त्याच्यात ब्रह्माजी म्हणतात ईश्वर परमा कृष्ण सच्चिदानंद विग्रह अनादि आदि गोविंद सर्व कारण कारण. तर याच्यात ब्रह्माजी म्हणतात की ईश्वर परम कृष्ण तर परम परम ईश्वर ईश्वर म्हणजे काय जो नियंत्रण करतो तो जो पालन करता आहे तो कोण आहे तर परम कृष्ण परम पुरुष श्री कृष्ण हेच ईश्वर आहे. इथे ब्रह्माजी स्वतः त्याचा आपल्याला पूर्णपणे ठामपणे आपल्याला हे सांगून राहिले. आणि हे कसे आहेत कृष्ण तर ते सच्चिद आनंद विग्रह त्यांचं जे शरीर आहे ते सच्चित आणि आनंद याच्यापासून बनले. म्हणजे भगवंत सत आहेत, शाश्वत आहेत, चित म्हणजे ज्ञानमय आहेत आणि आनंद म्हणजे आनंदमय आहेत. आणि हे कसे हे सर्व कारणांचे कारण आहेत अनादिर आदिर गोविंद हे अनादि काळापासून आहे. जसं आपण आज अस्तित्वात आहोत आपण कोणापासून आलो तर आपले आई वडील ते कोणापासून. सॉरी थोडासा डिस्टर्बन्स साठी. तर आपण बघतो की जसे आपल्या आपले पूर्वज आहेत ज्यांच्यापासून आपण आले आहोत तर ह्या पूर्वजांचे पूर्वज आणि त्यांचे असं जर करत गेलो तर सगळ्यात मूळ ज्यांच्यापासून आपण सर्वजण उत्पन्न झालेले आहोत ते कोण आहेत तर अनादि आदिर गोविंद जे गोविंद श्री कृष्ण आहेत त्यांच्यापासून आपण आलेले आहोत. आणि त्यांच्याही आधी कोण होतं तर कोणी नाही, त्यांच्यापासूनच संपूर्ण सृष्टी निर्माण झालेली आहे. आणि ते कसे आहेत तर ते सर्व कारण कारण ते सर्व कारणांचे जे काही घडतं आहे जे काही उत्पन्न होत आहे जे काही मेंटेन होत आहे जे काही नाश पावत आहे या सगळ्यांचं कारण या सगळ्या गोष्टींचं कारण हे भगवान श्रीकृष्ण आहेत असं स्वतः ब्रह्माजी आपल्याला सांगतात. आणि त्यानंतर भागवतम किंवा श्रीमद भागवत आपण जे म्हणतो जे खूप पुरातन पुराण आहे. भगवद्गीता हे भगवंतांनी दिलेला उपदेश आहे पण भागवतम किंवा श्रीमद भागवत जे म्हणतो ते हे पूर्णपणे भगवंतांच्या सर्व लीलांचं वर्णन करतात तर जे आपण श्रवण करतो तर त्यामध्ये पहिल्या स्कंधामध्ये तिसऱ्या अध्यायातला 28वा श्लोक असं सांगतो एतेचांश कला पुंसा कृष्णस्तु भगवान स्वयं इंद्रारी व्याकुलम लोकम मृडयंती युगे युगे. तर त्याच्यामध्ये सुद्धा असं सांगितलेलं आहे की कृष्णस्तु भगवान स्वयं तर भगवान कोण आहे भगवंत कोण आहे तर भगवान कृष्ण हेच स्वतः भगवान आहेत. आणि एतेच्या अंश कला पुंसा म्हणजे भगवंत श्री कृष्ण यांच्यापासून त्यांचे अंश अवतार आणि कला अवतार हे वेगवेगळ्या युगामध्ये मृडयंती युगे युगे वेगवेगळ्या युगांमध्ये ते अवतरित होत असतात. तर कधी कधी भगवंत त्यांच्या स्वतःच्या मूळ रूपामध्ये भगवान श्रीकृष्णांच्या रूपमध्ये तर कधी वेगवेगळ्या अवतारांच्या रूपाने या पृथ्वीवर किंवा अनेक ठिकाणी नुसता फक्त आपल्याच पृथ्वीवर नाही तर या सृष्टीमध्ये जिथे जिथे आवश्यकता असेल तिथे भगवंत स्वतः अवतरित होतात. आणि कशासाठी इंद्रारी व्याकुलम लोकम मृडयंती म्हणजे काय जे इंद्रारी व्याकुल इंद्र आरी म्हणजे काय इंद्राचे जे शत्रू आहेत
म्हणजे इंद्र कसे आहेत तर हे भक्तिमय आहेत, तर त्यांचे जे शत्रू म्हणजे जे नास्तिक लोक आहेत ते जेव्हा या सृष्टीमध्ये या पृथ्वीवर किंवा कुठल्याही ठिकाणी उपद्रव माजवतात तेव्हा त्यांच्यापासनं भक्तांचं रक्षण करण्यासाठी मृडयंती म्हणजे त्यांचं रक्षण करण्यासाठी भगवंत अवतार येत असतात. त्यामुळे या दोन्ही श्लोकांमधनं आणि असे अनेक श्लोक आहेत जिथे आपल्याला हे लक्षात येतं की कृष्णस्तु भगवान स्वयं. आता आपण भगवंतांना समजून घेऊयात. तर श्रीमद भागवतामध्ये वर्णन आहे की ब्रह्मेती परमात्मेती भगवान इति शब्दते, म्हणजे परमात्म्याला जाणणारे जे तत्वज्ञ आहेत ते अद्वे सत्याला ब्रह्म परमात्मा किंवा भगवान असे म्हणतात. थोडक्यात आपण आता इथे बघतोय की भगवंतांना तीन प्रकारे आपण समजून घेऊ शकतो. पहिला आहे सर्वत्र स्थित ब्रह्म, म्हणजे भगवंत सर्वत्र ते उपस्थित आहेत, सर्वी सगळ्या ठिकाणी त्यांची उपस्थिती आहे. ते जसं आपण बघतो की सूर्यप्रकाश सूर्यप्रकाश सगळीकडे पसरतो तसे भगवंत या विश्वामध्ये सर्वत्र उपस्थित आहेत आणि ते त्यांचं जे तेज आहे त्या तेजाला ब्रह्म म्हटलेलं आहे. थोडक्यात ते सर्वत्र स्थित ब्रह्म आहे. दुसरं आहे परमात्मा की जे सर्व जीवांच्या हृदयामध्ये उपस्थित आहेत. आता इथे आपण बघतोय की मनुष्य प्राणी झाड इतर वन्य पक्षी किंवा अगदी छोट्यातला छोटा अमीबा किंवा मोठ्यातला मोठा प्राणी हत्ती किंवा डायनासोर पूर्वी होते या सगळ्या प्राण्यांमध्ये या सगळ्या सजीवांमध्ये भगवंत परमात्मा रूपाने त्यांच्या हृदयस्थानी उपस्थित आहेत. आणि तिसरं आहे जे प्रत्यक्ष भगवान जे षड ऐश्वर्य पूर्ण आहेत आणि त्यांना आकार आहे. म्हणून आपण मागच्या श्लोकामध्ये बघितलं सच्चिदानंद विग्रह. विग्रह म्हणजे काय की ज्यांना आकार आहे की ज्यांना म्हणजे त्यांचं रूप एवढं सुंदर आहे ते आपण पुढच्या स्लाइडमध्ये बघू. आणि तसंच भागवतामध्ये देखील त्यांच्या सुंदरतेचं वर्णन आहे. तर असे हे भगवान षड ऐश्वर्य पूर्ण हे या भौतिक जगाच्या पलीकडे आध्यात्मिक जगामध्ये स्थित आहेत. आता आपण बघूयात की ब्रह्म हे आपण कसं समजून घेऊ शकतो. जसं उदाहरण आहे की सूर्यप्रकाश, तर सूर्यप्रकाश कसा या पृथ्वीवर आणि पृथ्वीच्या बाहेर देखील आपल्या सूर्यमालिकेत आणि इवन अगदी त्याच्या पलीकडे देखील हा सूर्यप्रकाश पसरतो. म्हणजे थोडक्यात हा सर्व व्यापी आहे आणि जिथे प्रकाश आहे तिथे आपल्याला कळतं की हा प्रकाश सूर्यापासून येतोय त्याच्यामुळे सूर्याचं अस्तित्व आहे. म्हणून जिथे प्रकाश नाही तिथे सूर्याचं अस्तित्व नाही. तर थोडक्यात ब्रह्म म्हणजे काय तर ईश्वराच्या सर्व व्यापी गुणास ब्रह्म हे निर्देशित करतं आणि म्हणून याला सर्व व्यापी विश्वात्मा असं देखील म्हटलं जातं. म्हणजे भगवंतांचं जे रूप आहे ब्रह्मरूप जे तेज आहे त्यांचं त्याला सर्व व्यापी विश्व आत्मा किंवा विश्वात्मा असं देखील म्हटलं आहे. आणि या सगळ्यांचे उगम म्हणजे हे जे ब्रह्म आहे याचा उगम कोण आहे तर भगवंत स्वतः आहेत. आणि त्यामुळे जसं आपण बघतो की सूर्यकिरण सूर्यप्रकाश हा सूर्याचं अस्तित्व दर्शवतो आणि जर आपण बघितलं उदाहरण की सूर्याचं अस्तित्व नाहीये पण सूर्यप्रकाश आहे का, सूर्यप्रकाश येऊ शकत नाही कारण जर सूर्य नाही तर सूर्याचा प्रकाश पण नाही. तर तसं इथे ब्रह्म हे भगवंतांपासून अभिन्न आहे. भगवंतांच्या उपस्थितीमुळे ब्रह्म आपल्याला जाणू शकत. आणि एक मागच्या स्लाइडवर थोडक्यात त्याला आपण बघितलं सच्चिद आनंद विग्रह याच्यामध्ये सत जे आहे शाश्वत गुण याला ब्रह्म असे म्हणतात. आता आपण बघूया परमात्मा. परमात्मा ईश्वर सर्वव्यापी आहेत आणि सर्व वस्तूंवर त्यांचा मालकी अधिकार आहे. हे कसं, कारण भगवंतांनी सर्व निर्माण केलेलं. म्हणजे भौतिक जग आपण बघितलं की याचा नियंता कोणीतरी आहे याचा पालन करता कोणीतरी आहे आणि हे सर्व विश्व जे काही अस्तित्वात जे ज्ञात आहे आणि जे आपल्याला अज्ञात आहे म्हणून मनुष्याला जे काही अज्ञात असेल ते देखील हे सर्व भगवंतांनी निर्माण केलेलं आहे आणि याच्यावर त्यांचा मालकी अधिकार आहे. आणि भगवंत
ज्या रूपाने सर्वत्र उपस्थित राहतात, सर्व जीवांमध्ये ते त्यांच्या हृदयस्थानी उपस्थित असतात, त्या रूपाला परमात्मा असे म्हणतात. याचं वर्णन श्रीमद भागवतात 3:15 आहे. त्याचं तात्पर्य असं आहे की परमात्मा म्हणजे हृदयस्थित भगवंत हे प्रत्येक जीवामध्ये उपस्थित आहेत. आता याचं एक उदाहरण आहे, कठोपनिषदात याचं वर्णन आहे की प्रत्येक जीवामध्ये आत्मा आणि परमात्मा हे उपस्थित असतात. आपण बघितलं की प्रत्येक शरीर, प्रत्येक जीव का बरं कार्यरत आहे, कारण त्याच्यामध्ये आत्म्याची उपस्थिती आहे. आता इथे आपण काय शिकत आहोत की या आत्म्याबरोबर परमात्मा देखील उपस्थित आहे आणि याची तुलना एका झाडावर बसलेल्या दोन पक्ष्यांप्रमाणे केलेली आहे. तर या दोन पक्ष्यांपैकी एक पक्षी हा आत्मा आहे आणि दुसरा पक्षी परमात्मा आहे. तर परमात्मा रूपातले जे भगवंत आहेत हे सर्व या आत्म्याच्या सर्व क्रियांना ते साक्षी म्हणून तिथे उपस्थित आहेत. जसं हा जो पक्षी म्हणजे आत्मा हा त्या झाडावर लागलेले फळं खातो किंवा त्याच्यावर त्याला जो काही आनंद मिळतो ते फळं खाण्यावर तो उपभोगतो, परंतु भगवंत परमात्मा रूपामध्ये तिथे उपस्थित असतात आणि ते फक्त त्याला साक्षीदार म्हणून तिथे उपस्थित असतात, ते याच्यामध्ये सहभाग घेत नाही. त्यामुळे आत्मा कुठल्याही शरीरात जरी असला तरी तिथे भगवंत उपस्थित असतात परमात्मा रूपाने. त्यामुळे आत्मा जेव्हा शरीर बदलतो, जेव्हा आपण बघितलं काल की देहिनोस्मिन यथा देहे, म्हणजे आत्मा एका शरीरातून दुसऱ्या शरीरात जातो, त्यामुळे त्या शरीरामध्ये त्याने जे काही कार्य केलं त्यानुसार त्याला दुसरं शरीर मिळतं. परंतु हा आत्मा जिथे असतो तिथे भगवंत उपस्थित असतात आणि भगवंत जरी आत्मा विसरला की मागच्या शरीरामध्ये मी काय केलं तरी देखील भगवंत त्याचे साक्षीदार असतात परमात्मा रूपाने आणि त्यांना त्याची पूर्ण जाणीव असते की या आत्म्याने त्याच्या शरीरामध्ये, मागच्या शरीरामध्ये किंवा या शरीरामध्ये तो काय करतोय. त्यामुळे आपल्या मनात येणारे सगळे विचार सर्वप्रथम परमात्मा ऐकतात. त्यामुळे आपल्या आपल्याला जेव्हा इच्छा होते की एखादी गोष्ट करायची, उदाहरणार्थ मला वाटलं मला माझा हात वर करायचा आहे, तर ही इच्छा मी केवळ इच्छा करू शकतो, कारण हे शरीर कार्यरत का होतं तर याच्यामध्ये आत्मा आहे आणि आत्मा इच्छा करतो की मला हात वर करायचा, या शरीराचा एक भाग जो हात आहे तो मला वर करायचा आहे. ही इच्छा परमात्मा बघतात, ऐकतात आणि ते त्याची अनुमती देतात जर ती योग्य असेल तर, आणि त्यामुळे मग हे शरीर कार्य करतं. तर आपण आता याचं एक उदाहरण बघूया की परमात्म्याचं अस्तित्व हे आपण कसं समजू शकतो. एक साधी एक गोष्ट आहे की त्यामध्ये एक गरीब ब्राह्मण असतो आणि त्याला तो भगवंतांचा भक्त असतो आणि त्याला अशी फार इच्छा होते की मी भगवंतांना काहीतरी अर्पण करायला पाहिजे, म्हणजे मी भगवंतांना भोग लावायला पाहिजे. तर तो ब्राह्मण असा विचार करतो की मी आता एक छान खीर तयार करतो आणि तिने ती भगवंतांना अर्पण करतो. पण तो खूप गरीब असतो, त्याच्याकडे अजिबात धन नसतं आणि अचानक असं बाहेर जाऊन खीर बनवण्याकरता लागणारे जे पदार्थ आहेत ते सगळे कुठनं आणणार, म्हणून तो डोळे बंद करतो, ध्यानस्थ बसून मनातल्या मनात भगवंतांना खीर अर्पण करायला सुरुवात करतो. मग त्याच्याकरता तो काय करतो, तो पहिल्यांदा दूध घेतो, एक पातेलं घेतो, विस्तव तयार करतो आणि त्याच्यावर पातेलं ठेवून दूध गरम करतो, दूध उकळतो, त्याच्यामध्ये वेगवेगळे पदार्थ साखर हे मिश्रित करतो, नंतर चमचा घेऊन ते छान कडक म्हणजे हलवतो की ते घट्ट होईल, चांगली खीर तयार होईल. आणि त्याच्या मनासारखी खीर झाली की तो विचार करतो चला आता खीर तयार झाली, आता मी भगवंतांनाही अर्पण करेल. आणि असा विचार केल्यानंतर त्याच्या मनात शंका येते की अरे खीर खूप गरम तर नसेल ना, भगवंतांना जर त्यांनी सरळ त्याचं प्राशन केलं, त्यांनी तर खीर घेतली खाल्ली तर त्यांना चटका तर लागणार नाही ना, म्हणून तो त्याचं बोट त्या खिरेमध्ये बुडवतो. आणि हे सगळं मनात चालू असतं, परंतु त्याच्या मनात हे विचार येतात पण हात जो आहे तो बोट तो बाहेर काढून समोर ठेवतो आणि काय आश्चर्य, त्याचं बोट भाजलं जातं आणि ते बोट भाजलं गेल्यानंतर लगेच तो डोळे उघडतो तर त्या
मनातनं तो जे भगवंतांना भोग अर्पण करत असतो त्याची ती तंद्री तुटते आणि त्यातनं तो बाहेर येतो आणि बघतो की त्याचं बोट भाजलेलं असतं आणि आजूबाजूला भाजलं जाण्यासारखं काहीच नसतं. आणि याच्यावरनं आपल्याला काय शिकायला मिळतं की आपण मनाने जेव्हा आपण परमात्म्याला काही अर्पण करायचा प्रयत्न करतो तेव्हा भगवंत ते स्वीकारतात आणि जेव्हा या ब्राह्मणाचं बोट भासतं तेव्हा भगवंत त्याच्याकडे बघून ते सुंदर मिश्किल हास्य कर देतात कारण त्यांनी ती त्याची खीर त्याचं जे प्रेम आहे ते परमात्मा रूपाने त्यांनी ते स्वीकारलेलं असतं. तर या योगे आपण बघतो की परमात्म्याचं अस्तित्व आणि परमात्मा आपल्या हृदयात उपस्थित आहेत आणि आपण त्यांना भक्तिभावाने जेव्हा आपण त्यांना काही अर्पण करतो तेव्हा ते स्वीकारतात. आता तिसरं रूप आहे भगवान रूप. आपण याच्या पूर्वीच्या स्लाइडमध्ये बघितलं की पहिलं रूप आहे ब्रह्म, दुसरं आहे परमात्मा आणि तिसरं भगवान सच्चिद आनंद विग्रह. विग्रह म्हणजे ज्याला आकार आहे, भगवंतांना खूप सुंदर आकार आहे. त्यांचं नाव आहे श्याम सुंदर. याच्यामध्ये त्यांचा वर्ण आपल्याला कळतो आणि सुंदर म्हणजे ते इतके सुंदर आहेत की त्यांचं सौंदर्य म्हणजे त्यांचं अस्तित्व आहे, त्यांना आकार आहे हे देखील कळतं. तर आपण इथे बघतो की भगवंत, भग या शब्दाचा अर्थ काय? ऐश्वर. आणि वान म्हणजे ऐश्वर्यवान. जसं आपण म्हणतो धन ज्याच्याकडे आहे त्याला आपण धनवान म्हणतो, ज्याच्याकडे सौंदर्य आहे त्याला सौंदर्यवान म्हणतो, ज्याच्याकडे शक्ती आहे त्याला शक्तिवान म्हणतो. तर तसं भगवंत हे षड ऐश्वर संपन्न आहे. त्यांच्याकडे सहा ऐश्वर पूर्ण रूपात आहेत म्हणजे कशापेक्षाही कमी नाही, अतिशय म्हणजे मुबलक प्रमाणात की जे इतरांना वाटून वाटून देखील कधीही संपणार नाही असं ऐश्वर त्यांच्याकडे आहे. आणि म्हणून त्यांना भगवान म्हटलेलं आहे की या सहा ऐश्वर्याचे जे स्वामी आहेत, जे सहा ऐश्वर ज्यांच्याकडे आहेत त्यांना भगवान असं म्हटलेलं आहे. भगवंतांचा वास कुठे आहे, ते कुठे राहतात, तर ते भौतिक जगाच्या पलीकडे आध्यात्मिक जगतात आहेत आणि त्यांना व्यक्तिगत स्वरूप आहे म्हणून त्यांना श्यामसुंदर म्हटलंय. आणि फार महत्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक जीवाचा त्यांच्याशी व्यक्तिगत संबंध आहे. त्यामुळे बऱ्याचदा आपण प्रार्थना करतो जेव्हा आपल्याला असं वाटतं मी भगवंताला प्रार्थना केली तर ते माझं ऐकतील का, माझी प्रार्थना त्यांच्यापर्यंत पोहोचेल का, तर हो अवश्य पोहोचेल. जेव्हा मनापासून प्रार्थना आपण त्यांना करतो तेव्हा ती त्यांना अवश्य पोहोचते कारण प्रत्येक जीवाचा त्यांच्याशी व्यक्तिगत संबंध आहे. आपण त्यांचे अंश आहोत ते आपण पुढे बघणार आहोत. तर इथे भगवंत षड ऐश्वर संपन्न आहे. त्यांचं नाव कृष्ण आहे. सर्व आकर्षिती इति कृष्ण. तर पहिला गुण आहे सुंदरता. तर सुंदरता ते एवढे सुंदर आहेत ते जेव्हा मथुरेला गेले किंवा द्वारकेला गेले तर ते जेव्हा गेले तेव्हा सर्व लोक त्यांना पाहण्याकरता हातातली कामं सोडून आले. ते एवढे सुंदर आहेत. नंतर प्रसिद्धी आपण बघतो. प्रसिद्धी आपण बघतो की त्यांचं गुणगान, त्यांच्या लीला आज देखील आपण चर्चा करतो. जेव्हा आपण जेव्हा भगवंतांच्या लीलांचं आपण श्रवण करतो, जिथे कुठे लीलांचं व्याख्यान चालू असेल तिथे आपण अगदी तन्मय होऊन ते ऐकतो. नंतर आहे शक्ती. तर शक्ती तुम्हाला तुम्ही ऐकलं असेल की म्हणजे भगवंतांच्या ज्या लीला आहेत बाल्यलीला, त्यांनी अनेक असुरांना त्यांनी मारलं. म्हणजे पुतना होती, पुतनाने भगवंतांना मारायचा प्रयत्न केला, त्यांनी पुतनेला मुक्ती दिली. धेनुकासूर त्याला देखील भगवंतांनी मारून त्याला मुक्त केलं. आणि भगवंतांची सुंदर लीला आहे ती म्हणजे त्यांना गिरीधारी म्हणतात. त्यांनी गोवर्धन पर्वत आपल्या डाव्या हाताच्या करंगळीवरती 7 दिवस आणि 7 रात्र उचलून धरला. आपण आपल्या डाव्या हाताच्या करंगळीवरच्या अंगठ्यावरती एक मोबाईल फोन देखील आपण 15 मिनिटाच्या वर धरू शकत नाही. आपण नुसता हात जरी सरळ करून ठेवला काही न धरता तरी देखील त्या हाताचंच वजन एवढं होतं की आपला हात दुखून आपण हात खाली करतो. तर तुम्ही विचार करा एवढा मोठा गोवर्धन की ज्याचा आजचा परिघच 24 किलोमीटर आहे. जर तुम्ही बघितलं गोवर्धनला परिक्रमा करायला जे जातात त्यांना माहिती आहे 24 किलोमीटर गोवर्धनचा परिघ आहे. आणि हा त्या काळी याच्यापेक्षाही मोठा होता. आणि हा गोवर्धन पर्वत भगवंतांनी लीलया आपल्या डाव्या हाताच्या करंगळीवर कुठलेही कष्ट न घेता उचलून धरला. त्यांच्या बरोबर जे त्यांचे सगळे गोकुलवासी होते त्यांना वाटले की अरे मी पण काठी लावून भगवंतांना मदत करतो, त्यांचा त्यांना आधार देतो. परंतु त्यांना भगवंतांची शक्तीची त्यांना कल्पना नव्हती.
तर हे हे आहे भगवंत की जे सर्व शक्तिमान. त्यानंतर त्यांचा गुण आहे संपत्ती. तर संपत्ती आपण बघतो की आजच्या जगामध्ये कोण श्रीमंत आहे. आपण विचार करतो की बिल गेट्स आहे किंवा दुसरे लोक आहेत की जे खूप श्रीमंत आहे असं आपल्याला वाटतं. परंतु भगवंतांची संपत्ती ही अनेक संपत्ती म्हणजे अनेक श्रीमंत लोकांची संपत्ती एकत्र करून देखील त्याच्यापेक्षा अगणित पटीने जास्ती असली त्यांची संपत्ती आहे. द्वारकेमध्ये त्यांच्या सगळ्या राण्यांकरता भगवंतांनी म्हणजे 16,800 राण्यांकरता प्रत्येकाकरता एक मोठा महाल होता. अतिशय सुंदर रत्नजडित रत्नांनी जडवलेला महाल होता. अशा प्रकारे आपण बघतो भगवंतांची संपत्ती आहे. आणि भगवंत संपत्ती कशी देतात तर त्यांच्या बाललीलामध्ये एक बाई फळ विकायला आली होती आणि भगवंत तेव्हा अतिशय लहान होते आणि त्यांनी हे बघितलं होतं की त्यांचे आई वडील जेव्हा फळं किंवा असे काही पदार्थ दुसऱ्यांकडनं घेतात तेव्हा त्याचा मोबदला म्हणून त्यांना धान्य देतात. तर भगवंत आतमध्ये गेले आणि त्यांच्या मुठीमध्ये ते छोटेसे बालक होते तेव्हा त्यांच्या मुठीमध्ये काही धान्याचे दाणे घेऊन आले आणि ते अंटा अंटा ते दाणे देखील त्यांच्या हातातनं निसटून गेले. अगदीच 2-4 दाणे त्यांच्या हातात राहिले आणि ते इतके सुंदर होते की त्यांच्याकडे पाहून ती जी फळवाली बाई होती तिने लगेच फळ देऊन भगवंत फळ हातात घेऊन भगवंतांना दिले आणि त्याच्या मोबदल्यामध्ये भगवंतांनी त्यांच्या हातातले दाणे तिच्या टोपलीत टाकले. परंतु ती त्यांच्या सुंदरतेवर इतकी भाळली की तिने टोपलीकडे बघितलंच नाही. एक फळ, दोन फळ, तीन फळ भगवंतांकडे ती फळावर फळ देत गेली आणि शेवटी जेवढे हातात बसतील तेवढे भगवंत फळ भगवंतांनी घेतली आणि ते तिथनं निघाले. आणि नंतर त्या बाईने ती टोपली उचलायचा प्रयत्न केला तर तिला ती टोपली उचलता नाही आली कारण भगवंतांनी तिची टोपली हिऱ्या माणकांनी भरून टाकली होती. तर म्हणजे एका फळवालीला देखील भगवंत एवढी संपत्ती देऊ शकतात असे हे ऐश्वर्यपूर्ण धनवान भगवंत आहे. नंतर गुण आहे ऐश्वर आहे ज्ञान. आपण भगवद्गीता जी 5,000 वर्षापूर्वी अर्जुनाला सांगितली आणि लाखो वर्षापूर्वी सूर्यदेव विवस्वानला सांगितली तीच भगवद्गीता आज देखील आपल्याला तोच उपदेश देते. जशीच्या तशी आपण ती आज ग्रहण करतो ती ऐकतो आणि आपल्या आयुष्यातल्या समस्या आहे तर सगळ्याचं उत्तर भगवद्गीतेमध्ये आहे. अर्थात हे ज्ञान जे ज्ञान अजून देखील जसंच्या तसं आपण स्वीकारत आहोत हे ज्ञानपूर्ण ज्ञानाचं जे ऐश्वर आहे हे भगवंतांकडे आहे. आणि नंतर ऐश्वर आहे त्याग किंवा वैराग्य. म्हणजे ज्या व्यक्तीकडे सुंदरता आहे ज्या व्यक्तीकडे प्रसिद्धी आहे ज्या व्यक्तीकडे शक्ती आहे अफाट शक्ती आहे संपत्ती आहे ज्ञान आहे त्या व्यक्तीकडे वैराग्य कसं असू शकेल. आज आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये बघतो जरी या गोष्टी एखाद्या व्यक्तीकडे असतील की काही प्रमाणात ज्ञान आहे सुंदरता आहे प्रसिद्धी आहे शक्ती आहे संपत्ती आहे परंतु त्या व्यक्तीकडे ती व्यक्ती वैराग्य असू शकते का. फार क्वचित आपण अशी उदाहरणं बघायला कदाचित मिळतील पण बहुतेक तरी ती अशी उदाहरणं नाही आहेत. परंतु भगवंत हे त्यांच्याकडे जे त्याग भावना आहे किंवा वैराग्य आहे हे इतकं उच्च प्रकाराचं आहे ते आपण आता बघू. तर एक प्रश्न आहे की भगवंतांनी कुरुक्षेत्राच्या युद्धामध्ये कुठली भूमिका घेतली. तुम्ही अनम्यूट करून सांगू शकता किंवा चॅटवर तुम्ही त्याचं उत्तर देऊ शकता की भगवंतांची भूमिका जी होती त्यांनी थोडक्यात त्याला आपण रोल काय होता भगवंताचा आपण म्हणतो तर त्यांची भूमिका युद्धभूमीवर काय होती याच तुम्ही चॅटमध्ये सांगू शकता किंवा मी बघतो अनम्यूट करून तुम्ही सांगा. सारथी. सारथी. ओके अगदी बरोबर उत्तर आहे सारथी. तर सारथीचा अर्थ काय. ज्या व्यक्तीकडे एवढी प्रसिद्धी आहे शक्ती आहे संपत्ती आहे ज्ञान आहे सुंदरता आहे ती व्यक्ती सारथ्य करते कोणाचं अर्जुनाचं जो त्यांचा सखा आहे आणि पुढे तो त्यांचा शिष्य बनला. आणि सारथी म्हणजे नक्की काय. तर सारथी त्या काळी जेव्हा युद्धभूमीवरती आपण बघतो युद्धभूमीवर जेव्हा युद्ध सुरू होतं तेव्हा प्रचंड कोलाहल असतो खूप आवाज असतो अनेक प्रकारचे बाण इकडून तिकडे जात असतात लोकांचा आवाज असतो आणि या आवाजामध्ये रथामध्ये जो आरूढ झालेला आहे त्या व्यक्तीला जर सारथीला काही सांगायचं असेल तर त्याचा आवाज तिथपर्यंत जाऊ शकत नाही. त्यामुळे सारथीला जर काही सांगायचं असेल रथ उजव्या हाताला घ्या किंवा डाव्या हाताला घ्या तर त्याला पाय लावून सांगावं लागतं. म्हणजे तुम्ही विचार करा भगवंत
त्याच्या सखा करता अर्जुना करता सारथ्य त्यांनी केलं आणि त्यांनी त्यांच्या शिष्याने त्यांच्या भक्ताने त्यांना पाय मारून त्यांना सांगितलं पण त्यांनी ते स्वीकारलं. तर हा जो त्याग आहे वैराग्य आहे हे फक्त भगवंतांकडेच पाहायला मिळत. आता आपण बघू की भगवंत भगवद्गीतेत अर्जुनाला सांगतात की सर्व काही माझ्यावर आश्रित आहे, म्हणजे सर्व काही भगवंतांवर आश्रित आहे. आपण बघितलं मागच्या स्लाइड्स मध्ये की ही आपल्याला आपल्या भोवती असलेली विविधता, अनेक प्रकारचे जीव, अनेक सृष्टी, सुंदरता आपण बघितलं, कला बघितली आणि मग कलाकार आपण बघितला, तसंच ही पृथ्वी ही या सूर्यमालिकेत फिरत आहे आणि त्याकरता कुठलेही आपण कष्ट घेत नाही परंतु ती अनेक वर्षापासून तशीच फिरत आहे आणि सगळं कसं सुसज्जित आहे, नियंत्रित आहे आणि सगळं व्यवस्थित सुरळीत चालू आहे अनेक वर्षांपासून. इथे भगवंत अर्जुनाला सांगतात की माझ्याहून श्रेष्ठ असे दुसरे कोणतेही तत्व नाही, दोऱ्यात ओवलेल्या मण्यांप्रमाणे सर्व काही माझ्यामध्ये आश्रित आहे. जसं आपण बघतो की मोत्याची माळ घेतली तर वरतून फक्त मोती दिसतात परंतु हे मोती एकत्र ठेवण्याकरता तो धागा असतो. तर हे सर्व जे काही विश्व आहे हे सगळं सुसज्जितपणे का चालू आहे तर यामागे हे सगळं भगवंतांवर आश्रित आहे, हे भगवंतांनी नियंत्रित केलेलं आहे म्हणून हे सगळं व्यवस्थित चालू आहे, हे आपण भगवद्गीतेत शिकतो. आता आपण बघूयात की भगवंत अवतरित का होतात. तर एक सुंदर श्लोक आहे जो आपण सगळ्यांनी ऐकलेलाच असेल, परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. तर इथे आपण बघतो की भगवंत का अवतरित होतात. अर्जुनाला भगवंतांनी हा श्लोक सांगितला की मी भक्तांचे रक्षण व उद्धार करण्यासाठी अवतरित होतो, तसेच दुष्टांचा विनाश करण्यासाठी, म्हणजे जे नास्तिक आहेत, जे द्वेष्टे आहेत त्यांचा विनाश करण्यासाठी भगवंत अवतरित होतात, तसेच धर्माची पुनर्स्थापना करण्यासाठी आणि आपल्या लीलांद्वारे भक्तांना संतुष्ट करण्यासाठी भगवंत अवतरित होतात. आणि इथे भगवंत सांगतात की युगे युगे, म्हणजे भगवंत प्रत्येक युगामध्ये विविध अवतारांद्वारे अवतरित होतात. इथे हे जे चित्र दाखवलेलं आहे डावीकडे त्याच्यामध्ये भगवंतांचा जन्म जेव्हा झाला तेव्हाचा हा सीन आहे की जेव्हा भगवंतांनी जन्म घेतला देवकीच्या पोटी तर त्यांचा जन्म झाल्यावर ते त्यांनी पूर्णपणे दागिन्यांनी ते सुसज्जित होते. एक छोटस बाळ ज्याच्या पूर्ण शरीरावर दागिने आहेत, अगदी सुंदर त्या वेगवेगळ्या पद्धतीचे दागिने घातलेले आणि हसतोय बाळ. असा कुठला बाळ आजपर्यंत बघितलाय आपण की ज्याने जन्म घेताच त्याच्या शरीरावर सगळीकडे दागिने होते. आणि जन्म झाल्या लगेच त्यांनी चतुर्भुज रूप, नारायण रूप त्यांनी देवकी आणि वसुदेवला दाखवलं होतं. तर हा सुद्धा एक मुद्दा आहे की जे प्रूव्ह करतो की भगवंत कृष्ण हे भगवान स्वतः भगवंत आहेत. आणि मग नंतर देवकी आणि वसुदेवांनी प्रार्थना केली त्यांना की तुम्ही तुमचं रूप आवरून घ्या, या रूपात तुम्हाला कोणी पाहिलं तर प्रॉब्लेम येईल वगैरे. त्याच्यामुळे मग भगवंत मग साध्या बालकाप्रमाणे पुन्हा अवतरित होतात आणि मग वसुदेव त्यांना घेऊन जातात. तर असे खूप ठिकाणी आपण जाणवू शकतो की कृष्ण हे स्वतः भगवान आहेत. तर आपण बघूया की भगवंत अवतरित कसे होतात. तर तीन प्रकारांनी भगवंत अवतरित होतात. पहिला आहे अवतार, की जसे आपल्याला माहिती आहे दशावतार हे मुख्य अवतार आपल्याला माहिती आहे, तर तसं म्हणजे वराह अवतार, नृसिंह अवतार, वामन अवतार वगैरे. तर हा एक प्रकार झाला की भगवंत वेगळ्या अवतारांमध्ये येतात. तसंच भगवंत आचार्यांच्या रूपात देखील येतात, म्हणजे आता चार संप्रदाय आहेत ते आपण भगवद्गीतेचा जेव्हा पुढचा ऍडव्हान्स कोर्स आपण जेव्हा सुरू करू तेव्हा त्याच्यामध्ये आपल्याला याचं पूर्ण ज्ञान मिळेल की आचार्यांच्या रूपात भगवंत येतात. चार संप्रदाय आहेत, पहिलं ब्रह्म संप्रदाय, दुसरं श्री संप्रदाय, तिसरं रुद्र संप्रदाय आणि चौथं कुमार संप्रदाय. तर ब्रह्म संप्रदाय म्हणजे ब्रह्माजींकडनं जी संप्रदाय सुरू झाली ती ब्रह्म संप्रदाय. श्री संप्रदाय म्हणजे लक्ष्मीदेवींपासून जी संप्रदाय सुरू झाली त्याला श्री संप्रदाय म्हणतात.
रुद्र संप्रदाय म्हणजे शिवजींकडनं जी संप्रदाय सुरू झाली त्याला रुद्र संप्रदाय म्हणतात, आणि चतुष्कुमारांपासून जी संप्रदाय आली त्याला कुमार संप्रदाय म्हणतात. आता या चारही संप्रदायांमध्ये महान आचार्य येऊन गेले. ते का आले होते? तर त्यांनी भगवंतांचा हा जो उपदेश आहे, भगवद्गीतेचा उपदेश, तो उपदेश सर्व जीवांना पोचवला, आणि त्या योगे त्यांनी त्यांना मार्गदर्शन केलं की तुम्ही भगवंतांशी तुमचं नातं कसं जोडा आणि भगवद्धामात परत कसं जा. तर ब्रह्म संप्रदायामध्ये मध्वाचार्य आले, आणि म्हणून या संप्रदायाला ब्रह्म मध्व गौडीय संप्रदाय म्हणतात. तर शिला प्रभुपाद किंवा इस्कॉन हे जे आहे, शिला प्रभुपाद ब्रह्म मध्व गौडीय संप्रदायामध्ये येतात. त्यांनी त्यांच्या गुरूंकडनं आणि त्यांनी त्यांच्या गुरूंकडनं असं करत जे भगवद्गीता जशी आहे तशी, हे जे आपण चर्चा करत आहोत, आपण त्याचं अध्ययन करत आहोत, हा संदेश, हा उपदेश भगवंतांनी जो दिलाय हा जसाच्या तसा आपल्यापर्यंत पोहोचवलाय. तर हे आहे ब्रह्म मध्व गौडीय संप्रदाय. दुसरी संप्रदाय आहे श्री लक्ष्मीजींपासून सुरू झालेली श्री संप्रदाय. त्याच्यामध्ये आचार्य येऊन गेले रामानुजाचार्य. त्यानंतर आहे रुद्र संप्रदाय. रुद्र संप्रदायामध्ये विष्णू स्वामी हे आचार्य येऊन गेले. चौथी संप्रदाय कुमार संप्रदाय, त्याच्यामध्ये निंबार्काचार्य हे आचार्य येऊन गेले. तर अशा प्रकारे आपण बघतो की या आचार्यांना भगवंतांनी पाठवलं या भूतलावरती. का पाठवलं? तर सर्व मनुष्य जातींचा, सर्व मनुष्यांचा उद्धार करण्याकरता भगवंत आचार्यांच्या रूपामध्ये अवतरित होतात, आणि भगवंत शास्त्राच्या रूपाने देखील अवतरित होतात. म्हणजे आता आपण बघतो भगवद्गीता, श्रीमद भागवतम, तसेच चतुर्वेद, उपनिषद, वेदांत सूत्र, ब्रह्मसूत्र, उपवेद, पुराण, इतिहास या रूपांमध्ये भगवंत पुस्तक रूपाने अवतीर्ण झालेले आहेत. आणि वैदिक शास्त्राचे हे अलौकिक ज्ञान आपल्याला भगवद्गीता, श्रीमद भागवतम यामार्फत मिळत आहे. आपण जे इतर जे आपण पुस्तकं बघतो जगामध्ये की अनेक प्रकारची पुस्तकं असतात, हे ज्ञान, ते ज्ञान, परंतु इतर जे ज्ञान आहे हे भौतिक ज्ञान आहे आणि ते फक्त शरीराशी निगडीत आहे. परंतु हे जे ज्ञान भगवंत शास्त्र रूपात जे अवतरित होतात, भगवद्गीता, श्रीमद भागवतम, हे अलौकिक ज्ञान आहे, जे आध्यात्मिक ज्ञान आहे. आता आपण बघूया की हे सगळं बघितल्यानंतर माझी भूमिका काय, म्हणजे मी काय करायला पाहिजे. तर याच्यामध्ये भगवद्गीतेमध्ये सातव्या अध्यायात भगवंत सांगतात, चतुर्विधा भजन्ते माम जना सुकृतो अर्जुन आर्तो जिज्ञासु अर्थार्थी ज्ञानी च भरतर्षभ. भगवंत अर्जुनाला सांगतात की माझ्याकडे चार प्रकारचे लोक येतात. म्हणजे आपण जे इथे म्हटलं की माझी भूमिका काय, तर आपण भगवंताकडे जायला पाहिजे. तर भगवंत सांगतात की चार प्रकारचे लोक माझ्याकडे येतात. एक आर्तो, आर्तो म्हणजे जे ज्यांना विविध प्रकारच्या यातना आहेत, काही समस्या आहेत, त्या समस्या कशा सोडवाव्या याकरता ते भगवंतांचा आश्रय घेतात. दुसरे आहे अर्थार्थी, म्हणजे ज्यांना धनप्राप्ती पाहिजे, ज्यांना लाभ पाहिजे, या भौतिक जगामध्ये त्यांना संपत्ती पाहिजे, ते लोक देखील भगवंतांकडे येतात. तिसरा आहे जिज्ञासू, की ज्यांना जिज्ञासा असते की भगवंत कोण आहेत, मला जाणून घ्यायचंय आणि मी माझा त्याच्यामध्ये काय फायदा होईल हे त्यांना जाणून घ्यायचंय, त्यामुळे ते देखील भगवंतांचा उपदेश भगवंतांकडे येतात. आणि चौथा आहे ज्ञानी, की ज्यांना माहीत असतं की भगवंत कोण आहेत आणि ते हे ज्ञान घेऊन भगवंतांना शरण जातात आपल्या मनुष्य जन्माचं सार्थक करण्याकरता, ते चौथ्या प्रकारचे लोक. त्यामुळे आपला जो धर्म आहे, म्हणजे आपली भूमिका काय, तर मनुष्य धर्म जाणून घेणे. मनुष्य धर्म काय आहे? तर हे जे जीवन आहे, मनुष्य जन्म जो आपल्याला मिळालेला आहे, हा अतिशय दुर्लभ आहे, म्हणून याला दुर्लभ मानव जन्म असं म्हणतात. तर या मनुष्य जन्माचा मुख्य उद्देश काय आहे? तर भगवंतांची शरणागती घेणे, भगवंतांनी जो संदेश दिला आहे भगवद्गीतेच्या मार्फत तो समजून घेणे आणि आपल्या मनुष्य जन्माचं सार्थक करणे, आणि भगवंतांच्या योजनेशी सहमत होणे. म्हणजे भगवंतांच्या योजना काय आहेत हे आपण ऍडव्हान्स कोर्समध्ये समजून घेऊ, आणि भगवद्गीतेचा उपदेश ग्रहण करून आपल्या जीवनात सुधारणा आणणे. जसं आपण काल बघितलं की नकारात्मक गुणापासनं आपण शुद्धीकरणाच्या प्रक्रियेत, म्हणजे भगवद्गीतेचा आधार घेऊन आपण शुद्धीकरणाच्या प्रक्रियेतनं पुढे सकारात्मक गुणाकडे जातो, तर हे जीवनात सुधारणा आणणे असं आहे.
आणि भगवद्गीतेत सांगितल्याप्रमाणे अध्यात्माचा सराव करणे. त्याच्याकरता नवव्या अध्यायात भगवंतांनी श्लोक सांगितलाय, म्हणजे अर्जुनाला सांगितलं सततम कीर्तयंतो मा, तर याचा देखील आपण अध्ययन करणार आहोत. आणि हरे कृष्ण महामंत्राचा जप करणे, म्हणजे भगवंत नामरूपामध्ये कलियुगामध्ये उपस्थित आहेत हे आपण काल बघितलं, तर म्हणून आपण हरे कृष्ण महामंत्राचा जप करायला पाहिजे जेणेकरून आपण भगवंतांच्या सानिध्यात जाऊ, आपण भगवंतांशी संलग्न होऊ. आणि आपला शेवटी उद्देश काय, हे सगळं करून आपल्याला काय मिळणार, तर भगवत धामात परत जाणे. भगवत धामात परत जाणे म्हणजे काय, आपल्यापैकी किती लोकांना याच जगात परत राहायचं आहे. आपल्याला असं वाटेल की मला परत मनुष्य जन्म अवश्य मिळेल, परंतु हे माहीत नाही मनुष्य जन्म कुठल्या परिस्थितीत मिळेल. म्हणजे एखादा गरीब म्हणून जन्माला येईल, किंवा अति श्रीमंत व्यक्तीच्या घरी जन्म होईल, किंवा अति बुद्धिमान किंवा सुसंस्कृत ब्राह्मणाच्या घरात जन्म होईल, की ज्याच्याकडे अतिशय पोषक वातावरण असेल भगवत अध्यात्मामध्ये प्रगती करण्याकरता, हे आपल्याला माहित नाही. तसंच आज आपण बघतो की अनेकानेक समस्या आहेत या जगामध्ये, अशा ठिकाणी देखील जन्म होऊ शकतो मनुष्य म्हणून की जिथे आपल्याला अध्यात्माचा सराव करायला अतिशय अवघड परिस्थिती निर्माण होऊ शकते. म्हणून हा जो जन्म आहे, हाच जन्म आहे हा अतिशय महत्वाचा आहे, की ज्याच्यामध्ये आपल्याला भगवत धामात परत जाण्याकरता प्रयत्न करायचा, आणि त्याकरता भगवद्गीता समजून घ्यायची. म्हणून भगवंत सांगतात, जो कोणी मला जाणतो आणि श्रद्धेने माझ्याकडे येतो आणि आत्मसमर्पणाने अध्यात्माचा सराव करतो, तो मला अतिशय प्रिय आहे, अशी व्यक्ती निश्चितच मला प्राप्त करेल व माझ्या बरोबर राहील. हे भगवंत याच आपल्याला वचन देत आहेत भगवद्गीतेमध्ये, आणि ते म्हणून आपण त्या वचनानुसार आपण भगवंतांची शरण घेण्याची गरज आहे. इथे आपण बघतो भगवद्गीतेमध्ये आणि इतर शास्त्रामध्ये भगवंतांची तुलना एका वृक्षाशी केलेली आहे. जरा आणि भगवंत हे मूळ किंवा खोड आहे, मूळ आणि खोड आहेत. आणि आचार्य शास्त्र जे आपण बघितले, भगवंतांचे दुसरे अवतार जे आहेत ते फांद्या आहेत. मग पानं कोण आहेत, तर पानं म्हणजे जीवात्मा आहे. आणि जर पानांना पोषण द्यायचं असेल तर पानांना पाणी घालून उपयोग नाही, किंवा खोडावरती पाणी घालून किंवा फांद्यांवर पाणी घालून उपयोग नाही, तर आपल्याला पाणी मुळाशी घालायचं आहे. म्हणजे आपल्याला भगवंतांची आपल्याला भक्ती करायची, भगवंतांचा जो उपदेश आहे तो आत्मसात करायचा आहे, जेणे आपली संतुष्टी होईल. इथे आपण बघतो की आता हे जे चित्र दाखवलंय हे महाभारतातलं आहे. याच्यामध्ये भगवंत अर्जुन आणि दुर्योधन हे दाखवलेत. हा जो प्रसंग आहे, हा प्रसंग जेव्हा अर्जुन आणि दुर्योधन भगवंतांची युद्धाच्या पूर्वी सहायता मागायला गेले तेव्हाचा आहे. दुर्योधन प्रथम येऊन तिथे पोहोचला तेव्हा भगवंत आराम करत होते, आणि तिथे जी खुर्ची होती त्यावरती दुर्योधन त्या आसनावर जाऊन बसला आणि वाट पाहू लागला की भगवंत कधी जागे होतील. आणि थोड्या वेळातच तिथे अर्जुन देखील आला आणि अर्जुन भगवंतांच्या चरणापाशी तिथे हात जोडून उभा राहिला. काही काळाने भगवंतांची निद्रा पूर्ण झाली आणि त्यांनी डोळे उघडले तेव्हा त्यांची नजर अर्जुनाकडे गेली आणि त्यांनी अर्जुनाला येण्याचं कारण विचारलं. तसं भगवंतांना सगळं माहिती आहे, ते परमात्मा रूपाने सगळ्यांच्या हृदयस्थानी उपस्थित आहे. प्रत्येक आत्म्यामध्ये मनात येणारे विचार, आत्म्याच्या मनात येणारे विचार भगवंतांना आधीच ठाऊक असतात. तरी देखील त्यांनी अर्जुनाला विचारलं आणि मग त्यांनी सांगितलं की मी या युद्धामध्ये शस्त्र उचलणार नाही, आणि हे माहिती असल्यानंतर आता तुम्हाला काय पाहिजे ते सांगा. तर हे सांगितल्यानंतर अर्जुन म्हणाला की भगवंत मला तुम्ही पाहिजेत, आणि दुर्योधन म्हणाला की ठीक आहे बरंच आहे, तुम्ही शस्त्र उचलणार नाहीये तर तसा तुमचा काय उपयोग आहे, मला तुमची नारायणी सेना द्या. आणि आपल्याला सगळ्यांना माहित आहे की पुढे नारायणी सेनेचं महाभारतामध्ये किती कमी वेळेमध्ये ती नारायणी सेना नष्ट झाली. तर थोडक्यात इथे आपल्याला काय शिकायला मिळतं की भगवंताला आपण जे मागू ते देतात, त्यामुळे आपल्याला अर्जुनाप्रमाणे बुद्धिमान व्हायला पाहिजे.
की काय मागायचं हे जाण अर्जुनाला जरी माहीत असलं की भगवंत शस्त्र उचलणार नाहीयेत, परंतु त्याने भगवंतांना मागितलं, कारण ज्या व्यक्तीकडे ज्याच्यापाशी भगवंत आहे त्याच्यापाशी सर्व काही आहे, भगवंतांव्यतिरिक्त बाहेर काहीही शिल्लक राहत नाही. त्यामुळे आपल्याला दुर्योधनासारखे कृपण बनायचं नाहीये. स्वार्थी बुद्धीने भगवंतांना दूर करून त्यांचं जे ऐश्वर आहे ते मला पाहिजे हे अजिबात मागायचं नाही. त्यामुळे बुद्धिमानतेने आपण भगवंतांकडे विशेष कृपेची याचना करायची हे आपल्याला याच्यातनं शिकायला मिळतं. तर अशा प्रकारे आपण हा आजचा दुसरा जो दिवस आहे, आपण सगळ्या स्लाइड ज्या आहेत जो आपले मुद्दे होते ते आपण चर्चिले. आपण परत एकदा त्याची हवं तर थोडक्यात परत एकदा चर्चा करूयात. ठळक मुद्दे आपण बघू. आपण आपण काल बघितलं की मी कोण आहे, आत्मा आहे, आणि आजच्या दिवसामध्ये आपण सुरुवात केली की ईश्वर कोण आहेत. मग आपण भगवंतांचे तीन रूप बघितले की भगवंतांना कशा प्रकारे आपण जाणून घेऊ शकतो, ब्रह्म, परमात्मा आणि भगवान स्वयं. मग आपण भगवंतांचे षड ऐश्वर्य बघितली आणि त्यांचं जे त्याग करायचं, त्यांचं जे ऐश्वर्य आहे वैराग्य, ते किती श्रेष्ठ आहे की ते आपण बघितलं. तर वैराग्य त्यांचं जे ऐश्वर्य आहे त्याच्यामध्ये एक छोटस तुम्हाला उदाहरण देतो की भगवंत हे एवढी षड ऐश्वर्य संपन्न असून देखील त्यांनी अर्जुनाच्या चरणापाशी बसायचं त्यांनी मान्य केलं. आपल्या आता मी कंपनीमध्ये नोकरी करतो, मी जर बघितलं की माझ्या ऑफिसमध्ये माझा मॅनेजर असतो किंवा इतर सिनियर मॅनेजर्स असतात, तर अशा कोणी बघितलंय का त्यांच्या आयुष्यामध्ये की त्यांचा मॅनेजर त्यांचा ज्युनियर जो आहे त्यांचा रिपोर्टी आहे त्याची कार स्वतः ड्राईव्ह करून त्याला त्याच्या घरी पोस्ट करतील आणि रोज त्याला घ्यायला जातील आणि त्याला परत त्याच्या घरी सोडतील, असे कोणी मॅनेजर तुम्ही बघितलेत का? नाही, शक्य नाही. तर असे हे भगवंत आहेत की जे जेव्हा आपण जर त्यांना शरण गेलो तर ते आपल्यावर एवढी कृपा करतात की जशी त्यांनी अर्जुनावर कृपा केली. आणि त्यानंतर आपण बघितलं की मनुष्य जन्माचं आपलं कार्य काय आहे, की आपण आपण नक्की काय करायला पाहिजे, आपली भूमिका काय, हे आपण समजून घेतलं. तर आता पुढच्या सत्रात आपण बघणार आहोत कर्म, की चांगले अथवा वाईट कर्म काय आहे आणि जसे करावे तसे भरावे, आणि आनंदाचा जो शोध आहे तो आपण कसा घेणार ते आपण पुढच्या सत्रात बघणार आहोत. तर कोणाला काही प्रश्न असतील तर विचारा, आपण त्याच्यावर चर्चा करूयात. अनम्यूट. प्रश्न आला होता काल. तुम्ही विचारू शकता आता. आता मी अनम्यूट, सॉरी मध्यंतरी थोडा म्यूट करावं लागलं कारण डिस्टर्बन्स होत होता. काही प्रश्न असतील तर विचारा. मी व्हॉट्सअपवर प्रश्न विचारलाय. व्हॉट्सअप येस येस, तो मी वाचते प्रश्न. प्रश्न आहे की आयुष्यात अनेक ताणतणाव येत असतात, अनेक चिंता असतात, त्यावर गीतेत काय मार्ग सांगितलेला आहे? ताणतणाव आणि तुम्ही सांगा, ताणतणाव आणि चिंता, वेगवेगळ्या प्रकारची दुःख, हे सगळं सतत येतच राहणार आयुष्यामध्ये, कारण भगवंत असं कधीच म्हणत नाही की माझी भक्ती केल्याने तुझ्या आयुष्यात कष्टच येणार नाहीत किंवा तुला कधीच दुःख उपभोगावं लागणार नाही, कारण जन्म मृत्यू जरा व्याधी सगळ्या प्रकारचे दुःख हे येणार, ताणतणाव कामाचं प्रेशर सगळ्या गोष्टी येणार, तसं सुख सुद्धा येणार आहे. आपल्याकडे नवीन मुलाचा जन्म होतो, लग्न कार्य होतो, खूप कधी कधी काही काही अशा गोष्टी होतात की ज्यांना खूप आनंद होतो, त्याच्यामुळे आनंद दुःख ह्या आपल्या आयुष्यात येणार आणि जाणार. याच्यासाठी खूप सुंदर श्लोक भगवद्गीतेमध्ये आहे की मात्रा स्पर्शास तू कौंतेय, शीतोष्ण सुख दुःखदा, आगमा पायिनो नित्य, ताम स्थिती क्षस्व भारत. तर त्यात भगवंत सांगतात की शीत आणि उष्ण, जसा उन्हाळा
हिवाळा येणार जाणार, उन्हाळा आला की आपण काय करतो, फॅन लावतो, कूलर लावतो, एसी बसवतो. आपण असं म्हणू शकत नाही की हा उन्हाळा असा येऊच नाही, तो उन्हाळा तसा येणारच आहे. पण आपण काय करतो, त्या उन्हाळ्याशी ऍडजस्ट करतो आणि त्या पद्धतीने आपण फक्त आपल्याला स्वतःची काळजी घेतो किंवा त्या उन्हाळ्याची सहन करण्यासाठी आपण प्रयत्न करतो, सहन करतो. तसंच हिवाळा आल्यावर सुद्धा आपण स्वेटर घालणार, शाल घालणार, ब्लँकेट घेणार, पण आपण हिवाळा थांबवू शकत नाही. आणि हे उन्हाळा हिवाळा, उन्हाळा हिवाळा, उष्ण आणि शीत हे येत जात राहणार. तसं भगवंत सांगतात की दुःख आणि सुख हे सुद्धा तुमच्या आयुष्यात येणार आणि जाणार, पण तुम्ही काय करा, ताम स्थिती क्षसं भारत तर सहन करा, तटस्थ राहा. भगवंताने आपल्याला त्यासाठीच रात्र आणि दिवस दिले. दिवसा तुम्ही कष्ट करा, रात्री तुम्ही आराम करा. दिवसभर जर काम केलं नाही तर तुम्ही खाणार काय, त्यासाठी त्यांनी दिवस दिला. सुख दुःख ही येतच राहणार, त्यालाच जीवन म्हटलंय. बरोबर आहे, त्याचं सोल्युशन तुम्ही मागितलेलं आहे, तर ते सोल्युशन हेच आहे की त्याच्यात आपण तटस्थ राहायचंय, की म्हणजे सहन करायचं, सहन करायचं आणि तटस्थ राहायचं. की आपल्याला माहिती असलं पाहिजे की हे जे आलेलं दुःख आहे, हे जे कष्ट आहेत, हे थोड्या वेळापुरतं आहे, हे कायमस्वरूपी राहणार नाहीये आणि हे दुःख गेल्यानंतर पुन्हा सुख येणार आहे. आणि तसंच ही जी सुख दुःखे आहेत ही इंद्रियांना होणाऱ्या जाणीवेमुळे निर्माण होतात. म्हणजे आत्मा हा शरीरापासून वेगळा आहे, आत्म्याने हा देह धारण केलेला आहे, त्यामुळे या शरीरावरती. तुम्हाला म्यूट करते, नंतर तुम्ही परत अनम्यूट करू शकाल. त्यामुळे ही जी सगळी सुख दुःख आहे ही आपल्याला जी इंद्रिय आहेत त्या इंद्रियांमार्फत आपल्याला होणाऱ्या जाणीवेमुळे निर्माण झालेली आहे. त्यामुळे हे फार महत्वाचं आहे की दुसऱ्या अध्यायामध्ये भगवंत सांगतात, जो आता श्लोक सांगितला, मात्रा स्पर्शास्तु कौंतेय, त्याच्यामध्ये भगवंत अर्जुनाला हे सांगतात. कारण ही स्थिती अर्जुनाची पण होती. युद्धभूमीवर अर्जुनाने पाहिलं की हे सगळं जे युद्ध आहे हे करून मला काय मिळणार आहे, मला दुःख मिळणार आहे, कारण माझे आजोबा, माझे गुरुजन, माझे भाऊ, माझे इतर नातेवाईक, सासू सासरे हे सगळे माझ्या विरुद्ध मला मारण्याकरता किंवा मरण्याकरता उभे आहेत, आणि मग यांना मारून मी काय प्राप्त करणार, आणि जरी मी जिंकलो, जरी मी राज्य प्राप्त केलं, तरी मी दुःखातच असणार आहे. म्हणून त्यावेळेला भगवंतांनी अर्जुनाला हा उपदेश दिला की तुझ्या शरीराच्या इंद्रियांच्या जाणीवेमुळे या सगळ्या गोष्टी निर्माण होतात, त्यामुळे त्याच्यातनं क्षुब्ध न होता त्या सहन करायला शिकलं पाहिजे. कारण या कायमस्वरूपी नाही आहेत. जसं समुद्रात लाटा येतात, एक लाट येते ती किनाऱ्यावर आली की ती नष्ट होते, ती विरून जाते, परत दुसरी लाट येते, परत ती विरून जाते. या प्रकारे चढ उतार, सुख आणि दुःख, दुःख आलं तर दुःखानंतर सुख निश्चित येणार, आणि सुख आलं तर त्याच्यावरनं हुरळून न जायला नाही पाहिजे हे भगवंत सांगतात. कारण सुखानंतर दुःख परत येणार आहे, कारण या लाटा आहेत. जसं आपण म्हणतो साईन वेव्ह आहे की वर खाली वर खाली वर खाली, त्या पद्धतीने या गोष्टी होणार. आणि इमिजिएट सोल्युशन त्याच असं नसतं कधी, म्हणजे एकदम डायरेक्टली नसतं. पण आपण जेव्हा भगवद्गीता वाचतो, हे ज्ञान प्राप्त करतो, तेव्हा त्या प्रकारची सिच्युएशन आपल्या आयुष्यात आल्यानंतर भगवंत म्हणतात मी बुद्धी पण देतो तुम्हाला. भगवंत म्हणजे माझे जे भक्त आहेत त्यांना मी योग्य निर्णय घेण्याची क्षमता, बुद्धी ही प्रदान करतो, जर आपण भक्तिभावाने हे प्रोसेस फॉलो करत असलो तर. त्यामुळे आपण जे म्हटलो की भक्तीची ABCD असते, असोसिएशन, भगवंतांचा संघ, बुक रिडिंग, पुस्तकं वाचणं, चॅन्टिंग, जप, अतिशय महत्वाची गोष्ट जप करणं, आणि डाएट, आपण काय खातो, या सगळ्या गोष्टींचा एकंदरीत परिणाम आपल्या शरीरावर, आपल्या आत्म्यावर, आपल्या ओव्हरऑल सराउंडिंगवर अशा पद्धतीने होत असतो की त्यामुळे तेव्हा ती सिच्युएशन आल्यानंतर त्या सिच्युएशनला हँडल करण्याची योग्यता, बुद्धी आणि बळ हे सगळं भगवंत आपल्याला प्रदान करतात. फक्त आपण भक्तिभावाने त्या दृष्टीने अग्रेसर होणं आवश्यक आहे. धन्यवाद, आपण खूप छान समजून सांगितलं, पुन्हा एकदा धन्यवाद. असतील तर अवश्य विचारा, आम्ही प्रयत्न करू. एक प्रश्न विचारतो. भगवान हे साकार आहेत, सच्चिदानंद विग्रह, बरोबर,
आणि आपण भगवंताच्या अंश आहोत. आत्मा हा भगवंताचा अंश आपल्यामध्ये आहे, पण आत्मा हा निर्गुण निराकार. आत्मा निर्गुण निराकार आहे असं म्हणतात, पण आत्मा जो आहे त्याच्यावर सूक्ष्म शरीर असं एक आवरण असतं. आपलं जे शरीर आहे त्याच्यावर तीन लेयर असतात ऍक्च्युली. एक आपलं हे बाह्य शरीर आहे जे आपल्याला दिसतं. आपण म्हणतो माझा हात, माझा पाय, माझा डोळा, माझा कान, बरोबर आहे. जसं आपण म्हणतो माझा मोबाईल, मी माझा मोबाईल, हा माझा मोबाईल म्हणजे मी मोबाईल आहे का? नाही. तसं हा माझा हात आहे, मग मी हात आहे का? नाही. पण हा हात आहे. तर हे फक्त आवरण आहे आपल्या याच्यावरच. हा, जसं आपण ते पिंजऱ्याचं पण उदाहरण बघितलं, तर तसं आपल्या शरीराचे तीन भाग असतात, तीन लेअर असतात. बाहेरचा हा बाह्य एक भौतिक शरीर, त्याच्या आतमध्ये सूक्ष्म शरीर असतं. त्या सूक्ष्म शरीराला देखील तसाच आकार आहे. जसं आपले हात आणि पाय आहेत, पूर्ण शरीर आहे, त्या पद्धतीने आपल्या सूक्ष्म शरीराला देखील आकार आहे. आणि त्यामध्ये भगवंत आणि आत्मा, आत्मा आणि परमात्मा दोघही वास करतात. आणि त्यामुळे असं म्हणतात की आत्म्याला देखील तसंच रूप आहे जसं की भगवंतांचं रूप आहे, कारण आपण भगवंतांचे अंश आहोत. त्यामुळे ते रूप आपल्या आत्म्याला देखील आहे. त्यामुळे आत्मा देखील सच्चिदानंद आहे. आता आत्म्याचं जे सूक्ष्म शरीर आहे हे मन, बुद्धी आणि अहंकार यांनी बनलेलं आहे. त्यामुळे ते आपल्याला साध्या डोळ्यांनी दिसत नाही, परंतु त्याची जाणीव होते. जेव्हा हा आत्मा एखादं देह धारण करतो तेव्हा त्याचं मन, त्याची बुद्धी आणि त्याचा अहंकार या देहामार्फत प्रदर्शित होतो. मन, बुद्धी आणि अहंकार यांचा आत्म्याशी काही संबंध नाही. बरोबर, हे आवरण आहे. ते आत्म्यावरती ते आवरण आहे. आणि जेव्हा आत्मा, जेव्हा याच्यातनं तो बाहेर येतो तेव्हाच तो भगवत धामात जाण्यास योग्य होतो. आणि अजून एक, की जेव्हा आपण देहांतर करतो, जेव्हा आपला मृत्यू होऊन जेव्हा आपण दुसऱ्या शरीरात जातो, तेव्हा हे मन, बुद्धी, अहंकार आपण तिथे घेऊन जातो. म्हणजे या या जीवनात केलेल्या कार्यांचा सगळा जो ठसा असतो त्याला इम्प्रेशन म्हणतात. ते इम्प्रेशन घेऊन आपण दुसऱ्या शरीरात प्रवेश करतो. थँक्यू. मी एक विचारू का? हॅलो. हा बोल, आवाज येतो. हा हा हा, आवाज येतो. मध्येच ते चित्र जात आहे. नाही, मला असं विचारायचं होतं की आपण जी आता गोवर्धन पर्वताची गोष्ट सांगतो ना, तर ती आपल्या पिढीतले लोक मान्य करतात, पण लहान मुलांना हे कसं सांगावं की त्यांना ते असं पटणार नाहीये ना की एका करंगळीवरती गोवर्धन पर्वत उचलला. म्हणजे आपण या पिढीला म्हणजे आपण समजून घेतो की त्यावेळेस त्यांनी त्या लोकांना मार्गदर्शन केलं की इथे पावसाने त्रास होणार नाही आणि इथे आपण वास्तव्य करूया अशा तऱ्हेने. पण हे लहान पिढीला, पुढच्या पिढीला कसं पटवून देता येईल हे मला जरा हवं होत. पटवून देणं म्हणजे जर त्यांनी ठरवून टाकलं असेल की माझा या गोष्टीवर विश्वास नाही, तर आपण पटवू शकत नाही. तसं नाही, लहान मुलं असतात ना, ते गोष्ट सांगणार ना आपण आपण कृष्णाची, त्यांनी गोवर्धन. पण ती मुलं अशी आता 5वी 6वी म्हणजे 6 वर्षाची मुलं म्हणा, 8 वर्षाची मुलं म्हणा, त्यांना आपण कसं सांगणार? आपल्याला काय करायचंय की आपल्याला हे जी भगवंतांच्या लीलांची जी पुस्तकं आहेत ते पुस्तकं आपण त्यांना दाखवायची गरज आहे. म्हणजे नुसती गोष्ट सांगून नव्हे तर ज्याच्यात चित्र आहेत हे जर त्यांना दाखवलं तर त्यांना बघितल्यामुळे त्यांना त्याची जाणीव होते. थोडक्यात सध्या काय होत आहे की टीव्ही किंवा इतर सिरियल्स असतात त्याच्यामुळे लहान मुलं जे बघतात त्याच्यावर त्यांचा विश्वास बसतो आणि त्यांना ते खरं वाटतं. त्यामुळे तुम्ही इतर भगवंतांच्या लीलाचं फक्त त्यांना सांगितल्या तर त्याच्यावर त्यांचा विश्वास नाही बसणार, कारण ते डोळ्याने तसं काही बघत नाही, ते इमॅजिन नाही करू शकत. त्यामुळे आपण जर त्यांना भगवंतांची लीला असलेले किंवा चित्र असलेलं पुस्तकं दिली तर त्यावरनं त्यांना हे दिसेल की हो, की हे भगवंत आहेत. म्हणजे त्यांना हे कदाचित कळणार नाही की भगवंत आहेत, परंतु त्यांनी केलेली जी कार्य आहेत, त्यांच्या ज्या लीला आहेत, त्यांनी कसं असुरांना मारलं, त्यांनी कसा गोवर्धन उचलला, हे जेव्हा ते बघतील, एकदा बघतील, दोनदा बघतील, तेव्हा त्यांना त्याच्यावरती निश्चित त्यांना विश्वास होईल की हो, हे पण आहेत. म्हणजे प्रत्येक पिढीला त्यांची जी अंडरस्टँडिंग, जी कॅपॅसिटी आहे त्या पद्धतीने त्यांना सांगावं लागतं. त्या पद्धतीने दृक श्राव्य माध्यमातून असं पटवण्यात आहे.
त्यामुळे जसं आपण आजकाल मुलं बघतात ना कार्टून सिरियल बघितलं की त्यांना पटकन कळतं, है ना, जसं आपले कृष्णाची भगवंतांची इक्या लिलांची कार्टून्स पण आहेत, आपण ते दाखवून पण त्यांना जास्तीचं ज्ञान, म्हणजे तेही दाखवायचं आणि मग आपण अजून जास्त पण सांगायचं, अशा पद्धतीने आपण समजवू शकतो. पण त्यांना पटणार नाही असं म्हणजे आय डोंट नो की खरंच असे त्यांचे शंका असतात का की हे खोटं आहे किंवा असं. नाही खोटं आहे असं नाही म्हणणार ते, पण तरी सुद्धा आता प्रल्हादाची गोष्ट आहे किंवा ते सगळं म्हणजे मुलं प्रश्न विचारतात ना आली असं. आपण म्हणतो की नाही हे आहे हे असं बरोबर आहे स्वीकारायचंय, पण मुलांचे प्रश्न असतात. कारण आजकालच्या पिढीला त्याच्यापेक्षा शिंच्यांची गोष्ट खरी वाटते. हे त्याच्यामुळे आपण खूप लहानपणापासून मुलांवर हे संस्कार करणे अत्यंत आवश्यक आहे. कारण हेच जेव्हा युथ म्हणजे तरुणाईमध्ये जातात मग तेव्हा हे ऍक्सेप्ट करायला ते तयार होत नाहीत. कारण त्यांच्या मनावर आपण कालची एक स्लाईड बघितली होती की आपण कुठल्या प्रकारचं टीव्ही बघतोय, कुठल्या प्रकारचं म्युझिक ऐकतोय, कुठल्या प्रकारचा संघ करतो, मित्रमैत्रीण कशा आहे, त्याचा परिणाम आपल्यावर खूप होत असतो. आणि म्हणून तेव्हा आपण असोसिएशनचं खूप महत्व सांगितलं होतं की आपण संघ कसला करतो. तसं लहानपणापासून मुलांचा हा संघ जो आहे त्याच्यासाठी आपण चांगले प्रयत्न करणं आवश्यक आहे जेणेकरून त्यांना हे पटेल. कारण हे खरं आहे, आपण काही त्यांना खोटं काही समजवून सांगायचा बिंबवायचा प्रयत्न करत नाही. उलट हे टेलिव्हिजनमध्ये जे कार्टून सिरियल्स बघतात ते खोट्या गोष्टी इमॅजिनरी गोष्टी त्यांच्या मनावर एवढ्या बिंबवलेल्या आहेत की जे खरं घडलं आहे त्यांना ते पटेन असं झालेलं. आणि अजून एक महत्वाचं म्हणजे जेव्हा आपण भगवंतांच्या गुणलीलांचं किंवा त्यांच्या भक्तांचं वर्णन करतो जसं प्रल्हाद महाराज आहेत, ध्रुव महाराज आहेत, तर त्यावेळेला त्यांचे जे गुण आपल्याला कळतात ते त्यांना सांगण्याची आवश्यकता. म्हणजे नुसती कथा किंवा एखादी गोष्ट सांगितली असं न करता त्या गोष्टीतनं बोध काय घेतला, ते आपल्याकरता महत्वाचं काय, त्यातनं आपल्याला काय मिळतं आणि हा गुण आपण आपल्यात कसा आणायचा याच जर त्यांना थोडं शिक्षण दिलं तर ते निश्चितच फायदेशीर राहील. नाही म्हणजे ते खांबातन वगैरे, मग आता हे म्हणतात खांबातन काय प्रगटला का असं. आपण आपण ठाम राहणं आवश्यक आहे की तुला सिंचन खोटं आहे पण माझी गोष्ट खरी आहे. आणि शेवटी हा फेथ, आपण फेथ हा खूप मोठा आहे म्हणजे श्रद्धा, श्रद्धावान भजते यो, ही श्रद्धा बिल्ड करावी लागणार आहे पुढच्या पिढीमध्ये, नाहीतर त्यांना फार कठीण होऊन जाईल ह्या सगळ्या गोष्टी ऍक्सेप्ट करणं. त्याच्यामुळे ही खूप लहानपणापासून आपण जे संस्कार म्हणतो मुलांवर त्याची आवश्यकता हीच आहे, ही अगदी लहानपणापासून हे संस्कार आणि ही श्रद्धा मुलांमध्ये बिल्डअप करणं अतिशय आवश्यक आहे. बरोबर, धन्यवाद. हरे कृष्ण. मला एक प्रश्न विचारायचा होता की आपण जसं म्हटलं की बा जीवनात उतार चढाव येत असतात, लहरी येत असतात, पण या सर्व जेव्हा लहरी येतात तेव्हा तटस्थ राहता आलं पाहिजे हे कळतं, पण वळेल कसं? भगवंतांची शरण घ्या. एकच उत्तर आहे की भगवंतांची शरण घ्यायची, श्रद्धा ठेवायची. कुठेतरी भक्तीच्या 9 स्टेजेस आहेत. अधोश्रद्धा, तथा साधुसंघ, तथा भजन क्रिया, अनर्थ निवृत्ती, आणि असे हे पुढे 9 स्टेजेस. मी सगळ्या सांगत नाही आता. तर सगळ्यात आधी आपली जर श्रद्धा असेल की भगवंत आहेत ही पहिली फार मोठी गोष्ट आहे. श्रद्धा आपली जर नसेल, कोणीतरी सांगतंय म्हणून आपण करतोय किंवा करून बघू याच्यातही काय आपल्याला लाभ होतो का हे बघू, जर ही प्रॅक्टिकली म्हणजे एक्सपेरिमेंट करण्यासारखं जर आपण करत असलो तर भगवंत म्हणतात तू एक्सपेरिमेंट करत बैस मी आय डोंट वॉन्ट टू रिस्पॉन्ड. पण जर खरंच मनातून श्रद्धा असेल, पहिली पायरी जर आपण चढलो, त्याच्यानंतर साधुसंघ करणं अत्यंत आवश्यक आहे. तुम्ही जे म्हणतात की हे कळतंय पण वळत नाही, हे तेव्हा वळेल. पुन्हा तेच येत आहे की असोसिएशन, पुस्तकं वाचणे, डायट, चॅन्टिंग, ABCD या 4 गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत. ह्या जेव्हा आपण सतत करतो तेव्हा हे बळ नक्की येतं. तेव्हा हे कन्सेप्च्युअल राहत नाही, पुस्तकी ज्ञान राहत नाही की असं वागायचं असतं. मात्र स्पर्शास तू सांगितलंय भगवंतांनी एवढं राहत नाही ते, तर ते खरंच आपल्या आचरणात येतं. आणि हे अनुभवातून पण सांगतोय की लगेच फरक पडतो की या एखाद्या परिस्थितीमध्ये आपण काय आत्ता रिॲक्ट केलं पाहिजे. ही खूप प्रॅक्टिकल गोष्ट आहे. फक्त त्याच्यासाठी सगळीच पहिली स्टेज आहे श्रद्धा. तुमची श्रद्धा आहे का की भगवंत आहेत आणि विश्वास पाहिजे, विश्वास असल्याशिवाय आहेत
आणि त्यांना मी प्राप्त करू शकतो, ते माझ्या आयुष्यामध्ये मला त्यांचं ते स्थान निर्माण करायचंय. हा, तुम्ही जर त्यांना अलावच नाही केला तुमच्या आयुष्यात हस्तक्षेप करायला तर भगवंत नाही करणार. त्यांनी आपल्याला पूर्णपणे स्वातंत्र्य दिलेलं आहे, फ्री विल म्हणतात. तुम्ही मला बोलवलं तर मी येतो, लगेच येतो. याबद्दल भगवंत म्हणजे भगवद्गीतेमध्ये 4th chapter 11th verse आहे, ये यथा माम प्रपद्यन्ते तांस तथैव भजाम्यहम् मम वर्तन्ते मनुष्या पार्थ सर्वशा. जे ज्या भावाने मला शरण येतात त्याला अनुरूप असे फळ मी देतोय भगवंत सांगतात. त्यामुळे आपल्यावर संकट येणारच, जसं इंद्रियांच्या मार्फत आपल्याला हे सगळ्या गोष्टी कळतात, सुख येतं दुःख येतं. आपला भाव जो आहे हा भाव भगवंतांच्या चरणी स्थिर पाहिजे, आणि कुठल्याही परिस्थितीत मी भगवंतांचं नाव घेणं बंद करणार नाही, कीर्तन बंद करणार नाही. हा जो भाव ठेवला तर भगवंत अवश्य या दुःखमय किंवा क्लिष्ट किंवा यातनाच्या ज्या परिस्थिती आहे याच्यातनं पार करण्याकरता भगवंत आपल्याला शक्ती देतात. की ते आपल्याला अशी शक्ती देतात की आपल्याला दिसतं की मी यातना भोगतोय, परंतु आपल्याला त्या तेवढ्या जाणवत नाहीत जेवढ्या इतरांना जाणवतील. एक रूपात्मक असं एक उदाहरण आहे, खूप छान छोटीशी गोष्ट आहे सांगते. की एक भक्त असतो भगवंतांचा, ते तो कंप्लेंट करत असतो भगवंतांना की भगवंत मी रोज बघतो की आपण चालताना मला पायांचे 4 ठसे दिसतात, 2 तुझे 2 माझे. नेमकं संकट आलं की मला दोनच पाय दिसतात, तू कुठे चालला जातोस तेव्हा, पळून जातोस का? भगवंत म्हणतात अरे वेड्या, ते 2 पाय माझे आहेत, जेव्हा तुझ्यावर संकट आलं तेव्हा मी तुला माझ्या खांद्यावर घेतलेले, आणि हे फक्त माझे पाय आहेत, तुझे पाय दिसत नाही कारण तू त्या संकटात जातच नाहीयेस. त्याच्यामुळे ही श्रद्धा असणं आवश्यक आहे की भगवंत आपल्याला मदत करतात. आणि नॉट नेसेसरी की प्रत्येक वेळेस भगवंत स्वतः अवतरित होऊन चतुर्भुज रूप दाखवून तुम्हाला सांगतील बोल बाळा तुला काय प्रॉब्लेम आहे, नाही. पण कुठल्या ना कुठल्या मार्गाने आपल्याला सोल्युशन तिथे प्राप्त होतं, फक्त श्रद्धा असणं अत्यंत आवश्यक. नमस्कार सर, आवाज येतोय? येतोय. मंगला मुंडे म्हणून नाव आहे, म्हणजे आईचं नाव आहे माझं. ऍक्च्युली मी ऐकत होतो हे छान कार्यक्रम चालू आहे, मला फक्त एक माझा अनुभव मी मांडू इच्छितो. फक्त आता 2 प्रश्न होते की एक लहान मुलांबद्दल होत की कसं समजावं मुलांना. तर माझी एक लहान मुलगी आहे 3 वर्षाची 4 वर्षाची, तर तिचा नेहमी प्रश्न असतो की देव खोटेत, म्हणजे आपण देवघरात मूर्ती वगैरे असते आपल्या किंवा फोटो असतो, तर तिचा तो प्रश्न असतो की ते खरे कुठे आहेत, ते तर खोटे आहेत ना, म्हणजे त्यांना पटवायचं कसं की ते खरं आहे. तर माझं एक नेहमी उदाहरण असतं की आपल्याला हवा लागते पण दिसत नाही, त्यांना जाणवते हवा पण त्यांना ती दिसत नाही. तर मग ते तिला पटतं की मला हवा दिसत नाही म्हणजे देव पण दिसू शकत नाही पण तो आहे. हे तिला माझं उदाहरण असतं, हा माझा अनुभव आहे एक, असं मी तिला नेहमी पटवून सांगत असतो की हे जी आहे ती जी मूर्ती आहे, आपण आम्ही नेहमी देवपूजा करतो तर ती बसते येऊन मांडीत माझ्या, तर तिला पाय लागायला नाही पाहिजे देवाला. तर मग ती म्हणते की ते खोटे आहेत ना, पण नाही ते खोटे नाहीये, ते खरे आहेत, हे तिला पटवावं लागतं ऍक्च्युली. मग असं काहीतरी जिवंत उदाहरण देऊन की जे त्यांना समजेल, जे ते अनुभवू शकतात, असं काहीतरी उदाहरण देऊन त्यांना पटवावं लागते, असं मी तिला नेहमी पटवत असतो. हा एक माझा अनुभव सांगितला फक्त मी. आणि अजून एक आता प्रश्न चालू होता की श्रद्धा कशी, श्रद्धा काय, त्यात पण माझा एक अनुभव आहे की श्रद्धा म्हणजे काय की तुम्ही अपेक्षा नका करू, म्हणजे फक्त असं समजा की देव आहे आणि देव कधी कोणाचं वाईट करत नाही, म्हणजे देव कधीच वाईट करत नाही. व्हॉट एव्हर इज गोईंग ऑन, म्हणजे जे काय चाललंय ना ते योग्यच आहे, ते तसंच अपेक्षित आहे म्हणून चाललंय. आणि जर तुम्ही देव मानत असाल तर तुम्ही दानव पण मानला पाहिजे, कारण की नाण्याच्या 2 बाजू असतात, एक देवाची एक दानवाची. तर तुम्ही असं समजू नका की फक्त देवच आहे, दानव पण आहे आणि ते तुम्हाला त्याचं रूप दिसत नाहीये कारण की देव आहे. हा असा माझा अनुभव आहे. फक्त एक आमच्याकडे एक गोष्ट सांगतात नेहमी आमच्या गावाकडे की एक डॉक्टर होते, की जे म्हणजे ते गावात फक्त एकच डॉक्टर होते, लोक त्यांच्याकडे जायचे नेहमी, एक प्रकार म्हणजे पाठ दुखते, कंबर दुखते किंवा काही आजार आहे, तर ते कधी कधी फक्त राख एका पुढे मारून बांधून द्यायचे आणि त्या राखेवरती ती लोक चांगली व्हायचे. तर काय श्रद्धा होती की नाही मला यांनी काहीतरी औषध दिलंय मी चांगला होणार आहे, विश्वास होता फक्त. हा असा एक अनुभव होता फक्त, मी माझा अनुभव मांडला. आणि
थँक्यू मला बोलू दिल्याबद्दल. बरोबर आहे, श्रद्धा असते आणि तरीही बऱ्याच वेळा असं जाणवतो की अरे माझ्या मनामध्ये इतकी श्रद्धा आहे, मी अगदी लहानपणापासून किंवा कुठल्या तरी एका स्टेज पासून मी भगवंतांची एवढं अगदी आराधना करतोय, भक्ती करतोय, तरी सुद्धा मीच का, हा मलाच का हे कष्ट आलं, हा खूप मोठा प्रश्न असतो की मी तर कधी कोणाचं वाईट केलं नाही. हा आणि तरी पण आणि माझी श्रद्धा आहे असं कोणी सांगितलं म्हणून करतोय, आज कोणी म्हणतो याची पूजा करा, उद्या कोणतरी म्हणतो त्याची पूजा करा म्हणून करतोय असं पण नाही, श्रद्धा तर आहे पण भगवंत तरी पण माझ्या आयुष्यात एवढे कष्ट का आले. त्याच्यासाठी खूप गोष्टी असतात जे आपण म्हणतो की कर्म आपले पूर्वसंचित कर्म, मागच्या जन्मातले कर्म, आपल्याला या आयुष्यात सगळं चांगलं असू शकतं पण आपले पूर्वीचे कर्म आपल्याला माहिती नसतात, त्याच्यामुळे ते कर्म जे काही चुकीचे आपण केले असतील किंवा तर ते जळणे अतिशय आवश्यक आहे आणि ते त्याच्यासाठीही भगवंतांनी संधी दिलेली की तुम्हाला हे मनुष्य जन्म दिलेला आहे आणि त्याच्यातून तुमचेही कर्म जळतात जे तुमची मागची संचित कर्म आहेत ती, त्यामुळे ही कष्ट आपल्या आयुष्यात येतात. खूप चांगला माणूस असतो, देवधर्म करतोय, लोकांना मदत करतोय, सगळ्या गोष्टी करतोय पण त्याच्याच आयुष्यात संकट येतात, हे सगळं पूर्वीचे आपले जे कर्म आहे त्याच्याशी असतं. आणि पण तरी सुद्धा आपल्याला माहिती नाही आपण काय कर्म केली आहेत, आपण या आयुष्यात आपल्या चांगलं वागतो आहोत आणि ती कर्म जळण्यासाठी एक उत्कृष्ट मार्ग आहे तो म्हणजे नामजप. भगवंतांच्या नावामध्ये एवढी पोटेन्सी आहे, एवढी शक्ती आहे, एवढं जर तुम्ही श्रद्धेने नामजप करत राहिलात तर तुमची जी काही संचित कर्म आहेत ती सुद्धा जाळून टाकण्याची शक्ती या नामामध्ये आहे. फक्त आपली जसं म्हटलं की श्रद्धा आणि कंटिन्युअस अहैतुकी अप्रतिहता असं म्हणतात. अहैतुकी म्हणजे कुठलाही हेतू न ठेवता की मी जप केल्याने मला असं मिळणार आहे हे नको, आणि अप्रतिहता म्हणजे खंड न पडता मी करून पाहिलं बाबा 4 महिने करून पाहिले काही होत नाही याच्याने चला सोडा दुसरं काहीतरी करू, हे जे आहे धरसोड वृत्ती म्हणतो. जसं आम्ही म्हणतो की चहा कॉफी घेऊ नका, समजा कोणी म्हटलं की मी खूप वेळा चहा सोडून झालाय असं म्हणतात. खूप वेळा चहा सोडला म्हणजे काय की तुम्ही थोडा दिवस सोडला परत धरला परत सोडला म्हणजे खूप वेळा सोडून पाहिला, तर तसं नाही. अहैतुकी अप्रतिहता, तुम्ही जी भक्ती करत आहात ती अखंडितपणे इतका विश्वास की हे कुठलेही संकट येतात ते भगवंतांचे आपल्या कर्मामुळे माझ्या याच्यामुळे होतात. कुंती महाराज म्हणतात की विपद संतुता शाश्वत, माझ्याकडे अजून संकट येऊ दे, जर मला तुझं दर्शन मिळणार असेल आणि तुझी जर सान्निध्य मिळणार असेल तर माझ्या आयुष्यात संकट अजून येऊ देत. म्हणजे कुंती महाराणी पांडव एवढे त्यांचे भक्त आहेत, त्यांच्या आयुष्यात काय कमी कष्ट आले, तुकाराम महाराज एवढे भक्त होते त्यांच्या आयुष्यामध्ये काय कमी कष्ट होते. तर आपण अशी अपेक्षा कशी करू शकतो की माझ्या आयुष्यात मी आता भक्ती करायला सुरुवात केली म्हणजे काहीच नाही येणार कष्ट, तर असं नाहीये. पण त्याला सामोरं जाण्याची शक्ती मात्र भगवंत नक्की देतात. मला एक विचारायचंय, काल तुम्ही बोलला की नुसती गीता म्हणून उपयोगी नाही, त्याच्या प्रत्येक श्लोकाचा अर्थ कळायला पाहिजे, पण त्याच्या मागे जर श्रद्धा असेल तर काय म्हणजे का ती नुसतं गीतांना म्हणायला काय हरकत आहे, का त्याचा उपयोग होणार नाही. उपयोग होणार नाही असं नाही म्हटलं मी. भगवद्गीता आम्ही सुद्धा पूर्ण पारायण करतो भगवद्गीतेचं, भगवद्गीता म्हणायला अगदी नक्की. आणि जर तुम्हाला ते ग्रॅमॅटिकली म्हणता येत असेल, जे मला येत नाही, म्हणजे आता ज्यांनी भगवद्गीता म्हणायला शिकलेली आहे त्यांना माझ्या श्लोक म्हणताना काहीतरी चुकाही जाणवत असतील असं शकत, माझी आई स्वतःची आई खूप चुका काढते माझ्या पण श्लोका म्हणता आणा पाहिजे ना भगवद्गीता, तुम्ही जर अगदी व्यवस्थित म्हणत गीता शुद्ध म्हणता येते, गीता शुद्ध म्हणता येते, परंतु ते प्रत्येक म्हणजे श्लोक म्हणताना त्याचा अर्थ कळत नाही, कारण संस्कृत असल्यामुळे प्रत्येक श्लोकाचा अर्थ कळत नाही. आता म्हणताय ते खूप चांगली गोष्ट आहे आणि ही जी श्रद्धा आहे ही फार महत्वाची आहे. आणि आता पुढची पायरी म्हणजे जर याचा प्रत्येक श्लोकाचा जर अर्थ कळाला तर त्याचा अजून उपयोग होईल. आणि त्याचा हा आता याचं एक साधं उदाहरण म्हणजे काय की आपल्याला माहिती आहे की मध गोड असतं आणि हे मध जर एका काचेच्या बाटलीमध्ये किंवा कुठल्या एखाद्या भांड्यामध्ये ठेवलेलं आहे
आणि ते मध गोड आहे म्हणून फक्त आपण ते फक्त बाहेरनं ती बाटली चाटत राहिलो तर मधाची खरी चव आपल्याला कळणारच नाही. त्याच्यामुळे त्या बाटलीचं झाकण उघडून तो मध आपल्याला चाखायची गरज आहे. म्हणजे थोडक्यात आज तुम्हाला भगवद्गीता माहिती, तुम्ही फार भाग्यवान आहात आणि सगळे श्लोक तुम्हाला म्हणता येतात. त्याच्या पुढची पायरी म्हणजे जर त्याचा जर तुम्हाला श्लोकाचा अर्थ कळाला तर तुमचं आयुष्याचं पूर्ण सार्थक झालं. प्रयत्न चालू आहे, प्रयत्न करतो. अजामिलाची गोष्ट आहे भागवतामध्ये. हा, तो मृत्यू समयी फक्त नारायण म्हणतो, तो भगवंताचं नाव घेत नसतो, तो त्याच्या मुलाला बोलवत असतो, त्याला त्याच्या मनामध्ये भाव बिलकुल नसतो, पण ते नारायण त्याने नाव घेतलं, मृत्यू समयी नाव घेतल्यामुळे विष्णुदूत येऊन त्याला वाचवतात. म्हणजे जर तुम्ही अखंड भगवद्गीता म्हणत असाल, त्याच्यातला एक अक्षरही नाही कळला तरी तुम्ही भगवद्गीता म्हणता, त्याचा फायदा नक्की होणार. आपण बऱ्याच वेळा म्हणतो की कोणी समजा गेलं, कोणाकडे मृत्यू झालेला आहे, तर जाऊन लगेच काही तासांमध्ये जर तुम्ही 15वा अध्याय म्हटला, 12वा अध्याय म्हटला, तर त्याचा उपयोग होतो, नक्कीच होतो. जो म्हणतो आहे त्याला ती भगवद्गीता माहितीही नसेल काय त्याच्यामध्ये म्हणतोय, पण त्याला ती पाठ आहे, अध्यायन तो पूर्ण घडाघडा म्हणून करतो, त्याचा उपयोग नक्की होणार. आणि दुसरा अजून एक महत्वाचा फायदा म्हणजे आता आज तुम्हाला भगवद्गीता पूर्ण येते आणि याला जर तुम्हाला सगळ्याचा अर्थ जर तुम्ही व्यवस्थित शिकून घेतला भगवद्गीता वाचून, तर ही भगवद्गीता तुम्ही जेव्हा इतरांना सांगाल तेव्हा त्यांच्या आयुष्यामध्ये किती मोठा बदल घडेल याचा तुम्ही विचार करा. म्हणजे तुम्ही त्यांचं आयुष्य बदलण्याकरता भगवंत तुम्हाला त्यांचं इन्स्ट्रुमेंट म्हणून वापरतील. बरोबर ना? किंवा तुम्ही स्वतः भगवद्गीता शिकलात, म्हणजे जे आम्ही सांगतोय ते सगळं, आणि मग पुढच्या वेळेस जेव्हा तुम्ही ते पूर्ण अध्याय म्हणाल, सगळे श्लोक म्हणाल, आणि ते प्रत्येक श्लोक म्हणताना तो अर्थ तुम्हाला समजलेला असेल, हा, तर तो तुम्ही जेव्हा ती पूर्ण अध्याय म्हणत आहात, त्याचा भावार्थ तुम्हाला कळला की त्याचा तुम्हाला स्वतःला त्याच्यात किती गोडी निर्माण होईल की मी हे म्हणतोय, मला हे सगळं कळतंय मी जे बोलतोय. जसं आपण गणपती स्तोत्र म्हणतो, रामरक्षा म्हणतो, गणपती अथर्व शीर्ष म्हणतो, कितीतरी गोष्टी म्हणतो, पण त्याच्यात काय म्हटलंय ते आपल्याला कळत नाही. गणपतीच्या दिवसात इतके जोक्स येत होते की आरतीमध्ये तुम्ही असं म्हणतात तसं म्हणतात, हा, तर ते का म्हणतात आपल्याला माहित नसतं, आपण काय बोलतो चुकीचं बोलत असतो, काहीतरी ते फळीवर वंदना, फळीवर वंदन, व्हॉट इज दिस, पण आपण तरी भाव तेवढाच आहे ना. तो व्यक्ती जो चुकीचं म्हणतोय पण तो आरती करताना त्याचा भाव खूप आहे, त्याच्यामुळे त्याचा फायदा त्याला होतोच आहे. त्याच्यामुळे तुम्ही भगवद्गीता म्हटली पूर्ण माहीत नसून देखील तरी काही हरकत नाही, त्याचा परिणाम नक्की होणार. पण जर माहिती असून म्हटली तर त्याचा दुप्पट दुप्पट फायदा तुम्हाला, आणि तुमच्या आयुष्यात तुम्हाला बदल पण जाणवेल ना अजून जास्त. आणि आता तुम्ही म्हणालात की आपल्या शरीरात आत्मा आणि परमात्मा हे दोन्ही वास करतात, पण आत्मा हा परमात्म्याचाच अंश आहे ना, तर परत परमात्मा कसा काय आहे? आत्मा स्थित राहतो आपल्या शरीरामध्ये, तशाच वृत्तीने तो बघतो आपल्या क्रिया प्रतिक्रिया, मग परमात्मा सर दुसरा परत कसा? परमात्मा बघतो, आत्मा बघत नाही. म्हणजे आत्मा डिझायर करतो, इच्छा करतो, माझ्या समोर काही वस्तू पडली आहे मला ती हवी आहे, जसं मन सगळ्याच गोष्टी विचार, मनावर त्याचा परिणाम होतो आणि आपण एखादी गोष्टी इच्छा करतो, ती इच्छा त्याची त्याला येस म्हणणे किंवा त्याला नकार देणे किंवा मान्य करणे याचं काम हा परमात्मा करत असतो. मुख्य म्हणजे परमात्मा आपल्या बरोबर का आहेत, म्हणजे इथे ते आपल्याला परत घेऊन जाण्याकरता आपली वाट बघतायत की तू भगवद्धामात चल, इथे भौतिक जगामध्ये जन्म मृत्यूच्या चक्रात अडकून परत परत इथे काय कार्य करतो, म्हणून ते अगदी शांतपणे तटस्थपणे चैत्यरूपी गुरुच्या रूपाने ते परमात्मा रूपाने प्रत्येक वेळेला आत्म्याबरोबर असतात आणि ते त्याला मार्गदर्शन देखील करतात की काय योग्य आहे काय चुकीचं आहे आणि ते वाट बघतायत की तू कधी परत चालतो. तुम्हाला माहिती असेल 13वा अध्यायातला एक श्लोक आहे उपदृष्ट हनुमंताच्या, भरता भोगता महेश्वरा, है ना, परमात्मेती चाप्युक्तो देहेस्मिन पुरुष पर. त्याच्यामध्ये भगवंत स्वतः सांगतात की मी परमात्मा रूपाने प्रत्येकाच्या हृदयात त्या आत्म्याच्या सोबत वास करतो. त्याच्यामुळे हे आपण सांगत नाहीये की आहे परमात्मा आहे, भगवंत स्वतः भगवद्गीतेमध्ये आपल्याला सांगतात की मी परमात्मा रूपाने तिथे वास करतो. मी त्याचं पूर्ण वर्ड टू वर्ड वाचून दाखवू शकते भगवद्गीतेत. भगवंत म्हणतात तरीही या शरीरामध्ये दुसरा एक दिव्य भोक्ता आहे, तो महेश्वर देखरेख करणारा व अनुमती देणारा आहे. तो अनुमती देतात, तुला असं करायचंय का बरं कर, पण मी तुला सांगतो हे बरोबर नाहीये, पण तुला करायचं ठीक आहे. आणि
तो परमात्मा म्हणून जाणला जातो. हे भगवंत स्वतः सांगतात, ते आपल्या हृदयात वास करतात. आता हे जे सगळं पूर्ण जो अर्थ आहे हा या भगवद्गीतेमध्ये दिलेला आहे. भगवद्गीता जशी आहे तशी, तर जर ही तुमच्याकडे असेल तर अतिउत्तम, जर नसेल तर तुम्ही मागवू शकता, इंटरनेटवर मागवू शकता, माझ्याकडे आहे. तर त्याच्यामध्ये आता आम्ही जे काही शिकत आहोत हे सगळ्या भगवद्गीतेमधन शिकत. अच्छा, तर अजून काही प्रश्न किंवा सुचवायचं असेल किंवा काही सांगायचं असेल, नाहीतर मग आपण थांबूया. उद्या पुन्हा 7 वाजता आपण भेटूया. हरे कृष्ण. सगळ्यांना धन्यवाद आपण मूल्यवान वेळ दिल्याबद्दल. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हरे कृष्ण.